मला चहा नको, दूध नको, मला फक्त कॉफी दे, कारण अशा प्रसंग होतो की नाही। कॉफी चालेल ना? आपला सकाळी काय बी चालतं? तुम्हाला नाही हो याना? हो न चालला, काय झालं त्यांना? तसं काय इश्यूच झालं नाही आहे। मग डोसक्याला वाईस मागला का? डोसक्याला दर करत मी आणते कॉफी। अरे देवा, आता काय झालं? काय नाही, हॉस्पिटल मध्ये डॉक्टर ने या गोळ्या दिल्या आहेत। डोसका स्नान पाण्यासारखं आहेत या? एक एक गोळी दुसरं दोन टाइम द्यायची गरम पाण्यास। अहो मी कॉफी घेऊन येते। हो हा देशपांडे साहेब। हा बोला बोला। आता तुम्हाला बरं वाटतंय ना? आता तसं एकदम बरं वाटत नाही हो।
वाटल वाटल अस्ती अस्ती बर वाटल जरा एक दोन गोष्टीचा खुलासा करता का कुठल्या काल रात्री हायवे वरन तुम्ही स्कूटर वरन येत वाटा ती गाडी स्वतःची आहे का किती वाजले किती 10 वाजले 10 म्हणजे अतिशय कठीण आहे आताच्या 10 आपण नंतर बघू अगोदर मला काल रात्री 11 वाजता घडलेल्या प्रसंगाचा खुलासा पाहिजे तुम्हाला म्हणून सांगतो 10 म्हणजे अतिशय कठीण आहे अहो कठीण काय बी नाही 10 हे कवात्री वाजदारच अहो 10 तुमचे वाजतील 12 माझे वाजतील त्याचं काय अगोदर मी काय सांगतो ना तिकडे नीट ध्यान द्या काय काल रात्री हायवे वर येत असताना दोन गुंड एका मध्यम वयाच्या स्त्रीची परसरांबाची कोशी करत होते करेक्ट करेक्ट म्हणजे बहुधा करेक्ट आहे सगळं पण तुम्हाला सांगतो आज गुरुवार म्हणजे माझा सकाळी सकाळी सांताक्रूझ पोस्ट ऑफिस मध्ये जाण्याचा वार अहो पोस्ट कुठे पळून जात नाही पण गुंड मात्र पळून गेले आहेत हे झाला बरं साहेब गुंड कोणीकडे पळाले हे तुम्हाला आठवतं का हे आठवायचं काय धारावीकडेच नाही का तू वर्णन करू शकता वर्णन करणं अशक्य आहे कारण का रात्र होती अंधार होता त्यामुळे मला गुंडांचे चेहरे दिसलेच नाही पण मला एक गोष्ट सांगा तुम्ही हा जो सगळा प्रकार म्हणताय हा नेमका केव्हा घडला काल रात्री घडला हो काल तुम्ही हॉस्पिटल मध्ये होता तिथे साळुंके साहेब तुम्हाला भेटून गेले भेटून गेले त्यांना थँक सांगा पण तुम्हाला सांगतो आज गुरुवार म्हणजे माझा सकाळी सकाळी सांताक्रूझ पोस्ट ऑफिस मध्ये टच व्हावं लागतं सगळं 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 वा वेळापत्रक माझं लंगडं होऊन गेलंय पर मला एक सांगा आता आपण बँड्रा होतो आता ना फार भिवंडी फॅशन झालेलं आहे पण झालं काय अहो हे वांद्रा तर तुमचंच गाडी हवं काय असो हे मग ही जी भवानी होती ती असल ती तुमची बायको असल पण फिक्स आता मला माहित नाही बस हे महत्वाचं आहे कॉफी घ्या घ्या हवालदार साहेब कॉफी घ्या घ्या फुकट आहे अहो म्हणजे तुम्हाला बरं वाटेल क्या साहेब तुम्ही घ्या तुम्हाला पहिलं बरं वाटायला पाहिजे बरं वाटलं बरं झालं बाई देशपांडे साहेब आता तुम्हाला बराबर आठवलं बघा काल रात्री हायवे वर येत असताना दोन गुंड एका मध्यम वयाच्या स्त्रीची परस रांबायची कोशिश करत होते करेक्ट तुम्ही गाडी थांबू आणि त्यांच्या मदतीला गेला करेक्ट काय मला त्या गुंडाने तुम्हाला मारलं पण तुम्ही त्यांनी चांगली धुलाई केली पण त्यांचे पळून गेले अहो बोलून चालून गुंड ते त्यांनी तुम्हाला मारून सुद्धा टाकलं असतं आणि मी हा हा म्हणता विधवा झाले असते अगं तुम्ही एकटीच नाही काय माझी स्कूटर सुद्धा विधवा झाली ते मला सांगा तुमची ती केसवाली बाई कोण केसवाली पार्वतीबाई दिवान हा त्या बाईची पर्स माझ्या डोक्यात लागली मी गुंडांपैकी म्हटलं तर मी त्या बाईने समजून सांगतोय की बाई साहेब मी गुंड नाही मी गुंड नाही अहो डोक्यात जोरात पर्स मारली मोठ्याने ओरडली गुंड पळून गेले तुम्हाला हे नसते उपद्रव करायला कोणी सांगितलं होतं कसं म्हणतेस समजा 10-15 वर्षांनी चुकून तू म्हातारी झाली हो तात्या हो दाजी हे पूर्वी एसटीत होते वाटत चला तुमचं झालं ना आता जवळ जवळ झालेलं आहे पण एक गोष्ट अजून ध्यानात आलेली नाही कुठली काल रात्री हॉस्पिटलमध्ये 2 टाइम चक्कर आली म्हणताना आता चक्कर आली याच्यात खुलासा काय करायचा आली चक्कर चक्कराचा खुलासा नाही रे माझ्या बाबा पण त्या टायमाला मी तुम्हाला पत्ता विचारला होता तुम्ही घेऊ पत्ता दिला होता कुठला TPS 19 रोड नंबर 12 आकाश बिल्डिंग वांद्रा आता हे वांद्रा नाही का तुमच्याच पोलीस स्टेशनला जाऊन विचारा हो तसं नाही हो नाही तर कसं आहे पण हॉस्पिटल मी लायसन भलता पत्ता मिळाला कुठला आहे दत्तात्रय लेन माझ्या अपार्टमेंट ब्लॉक नंबर 2 शांत करू शांत बसा तुम्ही आज जाऊन बसा चला हॉस्पिटल वाल्यांनी तुम्हाला हा पत्ते दिलाय हे हॉस्पिटल वाले नेहमी असा घोळ करतात बघा ना एका माणसाचे दोन पत्ते कसं शक्य आहे शक्यच नाही इम्पॉसिबल राहिला मी काय गुजराती बोलतोय अरे मी बी शुद्ध मराठी मध्ये बोलतोय ना की शक्य नाही शुद्ध मराठी छान व्हेरी गुड काय हो युवा घोटाळा कसा काय झाला असेल हा मला विचारताय कसा काय झाला असेल काय झालं ते रात्री ते हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी होती म्हणजे काय गर्दी खूप डॉक्टर कमी म्हणजे काय एकच आणि तो सुद्धा मद्रासी आता काय फेकायचं हा आणि काय झालं तुम्ही माझ्या बाजूला एक टॅक्सीवाला बसला होता आणि ते डॉक्टर माझ्याकडून आणि ते टॅक्सीवाल्याकडून ते हे ते लायसन काय घेतल्यात ठीक आहे लायसन मागून घेतला आणि माझ्या अंदाजाप्रमाणे त्या डॉक्टरने माझ्या नावासमोर त्या टॅक्सीवाल्याचा पत्ता लिहिला असणार बरोबर आहे मग हे असंच झालं असल असंच झालंय खाली पडली तकलीफ होते हो हे इतर आला आला अरे माधव काय झालं दूधवाला भैया सांगत होता तुला 5-6 गुंडांनी घेरला आणि पूर्ण लुटला
स्टँड अप. अरे स्टँड अप. अरे काय बोंबा बोंबा. अरे बीमार माणूस आहे समजत नाही. आपण उद्धव कोंबडे यांच्याने कशाला आलते. पेईंग गेस्ट आहे. बाहेर कुठे गेलते. केस कापायला गेलो होतो. केस कापाय धंदा आहे का तुमचा. तुम्हाला काही हवी वाटलो. मी माझे केस कापायला गेलो होतो. तुम्ही मी वांद्रा पोलीस ठेसांचा हवालदार धनाजी घोरपडे. धनाजी घोरपडे. धनाजी घोरपडे. अहो धनाजी जाधव संताजी घोरपडे. धनाजी जाधव संताजी घोरपडे. अरे अरे घोड्यांच्या तंगड्या कापून टाका. येडे लढाया करत्यात. अरे ते इतिहासातले. मी वत्रमान काळातला. वत्र. अहो वत्रमान नाही हो वर्तमान म्हणा. वत्रमान काळातला. तुमचंच बरोबर आहे मरदी. 1996 धनाजी घोरपडे. पण मी काय म्हणालो का. माधव काय झालं. डोक्याला काय झालं तुझ्या. तू का असा घाबरतो बेहराम पाडतो आजसारखा येडा. अरे बाबा डोक्याला का बाईची पर्स लागली. हसतोय. काय झालं. बायकांची पण कमाल आहे ना. आधी चपलानी मारायच्या हल्ली पर्सनी मारतात. ते पण तुझ्यासारख्या विवाहित माणसाने एका बाईच्या मागे जायचंच कशाला. हे बघ उद्धव मिस्टर चोंबडे. अहो चोंबडे नाही हो कोंबडे. 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 कोंबडे डे 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 डे. कोंबडे डे डे डे. आलं ध्यानात कोंबडीचा नवरा. हे काय बोलतात ना. तसं काय झालेलं नाही. उलट सवताय का बाईला. दोन गुंडाने तावडून सोडवायला गेले आणि त्याला मार लागला. अरे वा तू तर हिरोगिरीच केली. बाई तरी बरी होती. बरी आईला. बरी होती म्हणजे काय. ठीक होती. व्याकारजी आहे. 50 असून सुद्धा देखणी आणि भक्कम होती. अहो आमच्या साळुंके साहेबांनी जाम तारीफ. हो हो बोलले का. पिक्चर मधल्या हिरो सारी ठोका पेटिंग केली. मानता गुंड पळून गेले. हो हो कॉंग्रॅच्युलेशन माधव देशपांडे. कॉंग्रॅच्युलेशन. साळुंके साहेबांनी समजी स्टोरी कळली. त्यांनी पेपरवाला बोलवलं. एका टायमाला पेपरवाला फोटो घ्यायला येतील. पहिल्या कलर मध्ये किल्दोपदी फोटो. तुम्ही एक काम करा. तुम्ही तुमच्या पोलीस स्टेशनचा नंबर इथे लिहून ठेवा. हा आम्हाला गरज लागली तर आम्ही तुम्हाला फोन करून बोलवून घेऊ. कशी काय आयडिया. आयडिया झा काय. अरे आहे कोणाची. माल पाण्या बिगर फुटवायची आयडिया आहे. माल ऐका. 5-50-100,000. कुठे चाललात तुम्ही. फक्त 10 आहेत. नको ठीक आहे. द्या 10 आहे. द्या चालेल. आता काय बोलायचं. आता फक्त 10 आहे. आता किती कंजूसपणा करता. द्या की. आता काय आजकाल पगार टायमर होत नाही. हप्ता बी एवढाच देत्यात. कसं काय भागायचं. तोंडावर सांगतायत सगळं. एक्सक्यूज मी. काय तुम्हाला एक्सक्यूज मी म्हणायचं का. नाही नाही मग तुमचंच बरोबर आहे. एक्सक्यूज मी करेक्ट आहे. बरोबर आहे. कठीण आहे. कोंबडे साहेब हो तुम्ही तुमचं आडनाव बदलून टाका. का हो अप्पा. अव कोंबड्याला कोणी बी बळी देत. तर आपण ह्याला बळी देऊया. काही नको. ही उशी घ्या आणि स्वस्त पडून राहा. कुठेही जाऊ नका. हा ही जायला मी काय फेरीवाला आहे का. वहिने सकाळपासून कॉफी आणि पोहे मिळालेले नाही. आता तुम्ही मला न सांगता बाहेर का गेला. अहो तुम्ही पोहे करत होता म्हणून मी सलून मध्ये जाऊन आलो. आणते कॉफी आणि पोहे. तुम्ही पैसे न देणारे पेईंग गेस्ट आहात ना आमचे. संध्या त्याला असं टोचून टोचून बोलू नकोस. तुम्ही एक शब्द बोलू नका आणि स्वस्त पडून राहा इथे. काय प्रेमळ आहे रे बाबा. आणि तुम्ही यांना अजिबात त्रास द्यायचा नाही कळलं. मी तुमच्यासाठी मात्रा घेऊन येते. हा हो हो. हा त्रास देऊ नका. अरे वा माधव देशपांडे आता आपलं नाव वर्तमानपत्रात झाकणार. एखादा फोटो देखील येईल पेपर मध्ये. अहो टीव्ही वाले सुद्धा येतील तुमची मुलाखत घ्यायला. एखादं शौर्य पदक बहाल करतील तुम्हाला. तू माझं एक काम करशील. जा दार उघड जाताल. अरे 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 मला शौर्य पदक बहाल करतोय. पेपर मध्ये फोटो आला तर वांदे उडा रे माझे. माधव 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 तो सांजवाचा फोटोग्राफर आला फोटो काढायला. काय सांगतोयस काय. झाले झिमघून नाचूया. अरे आडव त्याला. जा नाच म्हटल्यावर नाचतोय. कुठे आकला घाण टाकते ती माणसं काही कळत. नमस्कार 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 नमस्कार. मला एकदा बोललेलं कळतं की नमस्कार 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 ना. मला साहेबांचा फोटो घ्यायचा आहे. जमणार नाही. अहो संपादक साहेबांनी सांगितलंय. मिळणार नाही. अहो माझ्या नोकरीचा प्रश्न आहे. मी एकदाच सांगतो तुम्हाला. मी तुमच्या पाया पडतो. परत एकदा पाया पडा. परत पाया पडा. वा बाजूला. हॅलो. हा एक दिवस मार खाणार.
तुम्ही मिसेस देशपांडे ना? ऑफकोर्स मी यांची एकुलती एक बायको, तुम्ही कोण? मी नंतर सांगतो, मला एक फोटो घ्यायचा. फोटो फोटो बसा बसा बसा. तू गौरी, मी गणपती. मी फोटो काढायला देणारच नाही. नाही नको. नाही थँक यू. मी फोटो काढला. पहिले कॅमेरा घे, उठव कॅमेरा घे. अरे कॅमेरा घे, उठव. तू माझा ऐक. तू संध्या संध्या तू बाजूला, मी खिडकीतून उडी मारीन. माझं सौभाग्य गेलं. वहिनी, तुमचं सौभाग्य जाड आहे, इकडून ना इकडून गेलं. अरे बापरे. हॅलो हॅलो, सांताक्रूझ पोलीस स्टेशन. अहो, मगाशी मी माझ्या नवऱ्याबद्दल तुमच्याकडे तक्रार केली होती, तुम्ही काहीच कळलं नाही अजून. मला खूप काळजी वाटते हो. प्लीज जरा लवकर तपास करा प्लीज. अहो, लपलो नव्हतो, झोपलो होतो. गेले हो. मी नको नको म्हणत असताना ते फोटोग्राफरच्या मागून गेले. आता मारामारी नाही केली म्हणजे मिळवलं. तो कसला करतोय मारामारी, येईल परत. भाऊजी, मला एक सांगा, त्या फोटोग्राफरवर इतकं चिडायची काय गरज होती? त्यांनी माझ्या बरोबरच फोटो काढला नाही. यांचा कुणा परख्या बाई बरोबर तर नाही ना काढला? मला वाटतं यांच्या डोक्यावर बहुतेक परिणाम झाला असला पाहिजे. हो वहिनी, मला सुद्धा असंच वाटतंय. तुम्हाला पण असंच वाटतंय? माझं एक काम करता, जरा त्यांना बघून येता प्लीज. कॉफी आणि पोहे खाऊन जाऊ. इथे वेळ काय, प्रसंग काय, आणि तुम्हाला कॉफी कशी सुचतीये? नाही, रोज याही कॉफी देता म्हणून विचारलं. करून ठेवलीये ती, घ्या तुमची. तुम्हीच, मीच जाते त्यांना बघायला. वहिनी हा, परत या. हा, कॉफी पोहे या. शी, 11 वाजून गेले तरी अजून याचा पत्ता नाही. सुटला रे, सुटला सुटला, माझ्या तावडीतून सुटला. सापडला असत तर त्याच्या कॅमेऱ्याची मी आंधोळी करून टाकली असती. मला कळत नाही का, फोटोग्राफरने तुझा तुझ्या बायकोवर फोटो काढला तर तुला एवढं रागवायला काय झालं? अरे बाबा, अरे बाबा, संध्या बरोबरचा फोटो जर उषाने बघितला ना, तर उषा माझा गळा कापेल रे, ह्या कानापासून त्या कानापर्यंत. उषा? आता ही काय भानगड आहे उषा? भानगड वगैरे काय नाही. उषा ही सुद्धा माझ्या लग्नाचीच बायको आहे. म्हणजे उषावर सुद्धा तू लग्न केलंय? आता लग्नाची बायको म्हणजे लग्न नाही का केलंय, काहीतरी विचारतोय. पण हे झालं कसं? संध्याशी लग्न केल्यानंतर 4 वर्षांनी मला उषा भेटली. कुठे? मेडिकल स्टोअर मध्ये. काय झालं, ती तिला एक औषध पाहिजे. ती 4 मेडिकल स्टोअर्स फिरून त्या मेडिकल स्टोअर मध्ये आली होती, पण तिच्या दुर्दैवानं ते औषध तिला तिथे मिळालंच नाही. माझ्या सुदैवानं ते माझ्याकडे होतं. मी ती तिला दिलं, ती खुश झाली. दिलं ती खुश झाली? येस, दिलं ती खुश. चल काहीतरी फेकत. मी तुला सांगतोय, खुश झाली म्हणजे झाली, त्याच्यावर चर्चा नाही. हा, मग काय, तिने मला लग्नाची मागणी घातली. मी हो म्हटलं. उद्धव, मी विचार काय केला, मी ऑलरेडी एक अरेंज मॅरेज केलेला आहेच, एक लव्ह मॅरेज करून बघायला काय हरकत आहे? ए, पण हे सगळं जमवतोस कसं? सोपं आहे, काय प्रश्न विचारतो? चौकस बुद्धी म्हणजे हे बघ, टाइम टेबल बनवलंय. हा, शाळेची सवय मेंटेन केली मी. आणि हे काय, सकाळी 7 उमेश टोसा? सकाळी 7 उमेश टोसा म्हणजे सकाळी 7 वाजता उषा मेडिकल स्टोअर सांताक्रूझ म्हणजे उषा. अच्छा, आणि शनिवार रविवारी काय करतो? एक शनिवार रविवार इकडे, एक शनिवार रविवार तिकडे. त्यावेळी दोघींनाही असं वाटत असत की मी वाशी, पनवेल, खोपोली इत्यादी भागात मेडिकल दौऱ्यावर आहे. ए, पण फार पळापळ होत असेल नाही तुझी? स्कूटर उगाच घेतली. अरे 10 मिनिटात इकडून तिकडे, तिकडून इकडे. हाय काय नाय काय. आणि दोन्ही कडचा खर्च? दोन्ही बायकांना नोकरीला लावलेले आहे याडाया. त्यामुळे दोन्ही खर्च, घर खर्च त्याच करतात. उलट मला दोन्ही कडूनही पेट्रोल अलाउन्स मिळतो. अरे हाय काय नाय काय. काय माहितीये का उद्धव, हल्ली ना माझी फार धावपळ व्हायला लागले रे. म्हणून मी असा विचार करतोय की एखादा मदतनीस नेमावा. अरे मदतनीस कशाला, मी आहे ना मी. नको रे उगाच तुला त्रास. नाही म्हंटल ना, फ्रेंड इन नीड, फ्रेंड इन डीड. तू
ठेवू नको. नको तर नको. नाही असं म्हणजे काय, हनुमान जसा रामा बरोबर होता तसा तू माझ्या बरोबर राहा. असायला काय झालं रे, राम एका पत्नी होता ना. प्रश्न तो नाहीये, प्रश्न राम आणि हनुमान यांच्या संबंधाचा आहे. तू मला किती बोलायला लावतोयस, मला तर उशाकडे जायचंय म्हणजे परत तिकडे बडबड करणार. माझ्या मागोमाग ये, दाराला अजून कळी लावून ठेव, बेंदेल सारखं उघडं टाकशील ना तर दात तोडून टाकील सांगून टाकतो. हा अहो तुम्ही काय कुठे फिरतीये, काय भटकी झाली, मला कंटाळा आला खरंच. किती बरं वाटलं पण तुम्हाला बघून. या सगळ्या भानगडीतून तुमची गोळी घ्यायची राहिली ती घ्या आणि स्वस्त पडून जा. गोळी घेतो पडून राहणं जमणार नाही. उद्धव भाऊजी तुम्हीच सांगा, यांना धक्का बसलाय की नाही हो? यांना मला सुद्धा धक्का बसलाय. तुम्हाला बसून येऊ, त्याने काही फारसे बिघडत नाही पण डोक्याला जखम झालेली असताना स्कूटर चालवणं चांगलं नाही. चांगलं नसलं तरी मला प्रभात फेरी मारणं आवश्यक आहे. जेवणाचं काय मग तुमच्या? जेवीन काय बी कुठे काय रे? हो यांना अनेक घर आहेत जेवणासाठी. मित्रांची मित्रांची. जेवायला बाहेर थांबू नका, जेवायला घरी या. मी आज ऑफिसला जाणार नाहीये. फालतू करण्यासाठी ते अंड्या कसे मारते? नथिंग डुईंग, नथिंग डुईंग. तू ऑफिसला जा. हा उद्धव माझ्याकडे बघायला काय रे? हो 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 झालं. अहो ते काय बघणार तुमच्याकडे? अहो असं काय करते, त्यांनी स्वतःकडे नसतं का बघितलं? म्हणजे काय, 6 महिन्यात नोकरी नसते का मिळाली? वहिनी आता तुम्ही माझ्या नोकरीची काळजीच करू नका, कारण मी सुद्धा आता मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह व्हायचं ठरवलंय. शाबास. मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह चे फायदे मला आता कळायला लागले. तुला ना कुठे काय बोलायचं अजिबात कळत नाही. जास्त बोलू नको, दात घशात घालील गमज एकदम. मी काय म्हणतो, मला एक कप्भर कॉफी देशील प्लीज? हो आणते. वहिनी मला बोनविटा द्याल? आणते. तुम्ही देणे करी आहात ना आमचे? नाही तर काय, कॉफी बरोबर गोळी आणते ती घ्यायची आणि स्वस्त पडून राहायचं. हा हळू पडशील. हा मला नाही वाटत ती मला घरातून बाहेर पडू द्यायचं. मी एक काम करतो, मी इथूनच उशाला फोन करू. हाय काय नाय काय. तू हनुमान ना? हनुमान ना? अरे मग जा ना, मदत कर ना तिला. काय बसलाय वेंदे हरका? राम तू आहेस ना? अरे 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 तिला आत बोलण्यात गुंतवून ठेव म्हणजे मला इथे मदत नाही का होणार? अरे जा रे, ह्याला लिलावात सुद्धा कोणी घेणार नाही. कसं होणार यांचं, माझं आणि परमेश्वराचं? काळीची नाही बुद्धी आणि नाव म्हणे सहस्र बुद्धी. हॅलो हॅलो शरारलिंग, मी माधव. अरे काय माधव, कुठे आहेस तू? 11 वाजून गेले, किती वेळ वाट बघायची तुझी? मला किती काळजी लागून राहिली होती माहितीये. येणाबाई अगं काळजी कशाला करते, मी तुझ्या एकदम जवळ आहे. कुठे आहेस? पनवेल जवळ आहे. एका पोल्ट्री फार्म वर अडकून पडले ग, माझ्या स्कूटरने दगा दिला ग. अरे मग फोन नाही का करायचंच लगेच? फोन डेड होता, आता सुरू झालाय, पहिला फोन तुला केलाय. हे पण डार्लिंग तू अजिबात काळजी करू नको, मी तू लगेच निघतोय. पण काय, हा पोल्ट्रीवाला ना माझ्या जुन्या ओळखीचा आहे, त्यामुळे चहा पाणी केल्याशिवाय काही सोडणार नाही. कोण पोल्ट्रीवाला रे, नाव काय त्याचं? नाव हे नाव तुला आठवत नाहीये? असं कसं होईल, जुना मित्र आहे, नाव थोडं पुसट झालं तुला सांगतो. हा उद्धव कोंबडे मर्दे. बर ते जाऊ दे, मगाशी म्हणाला स्कूटरने दगा दिला म्हणजे ऍक्सिडेंट वगैरे तर नाही ना तुझा? छे, मी अगदी सुखरूप आहे. डार्लिंग तू ऑफिसला निघायच्या आत मला तिकडून पोहोचायला पाहिजे. नाही मी आज रजा घेतलीय. म्हणजे तू सुद्धा रजा घेतली? तू सुद्धा? अगं मी सुद्धा रजा घ्यायचा विचार करतोय म्हणून म्हटलं तू सुद्धा का? वाव दॅट्स अ ग्रेट आयडिया. नाहीतरी आपण दोघांनी ठरवलं होतं ना एक दिवस रजा घ्यायची आणि सबंध दिवस एकमेकांच्या सहवासात घालवायचा म्हणून. शी काय? हे बघ मी इथून लगेच निघतो आणि 10 मिनिटात तिकडे पोहोचतो. ओके पनवेलहून 10 मिनिटात?
दहा मिनिट मी तुझ्या ओढीने म्हणालो डार्लिंग, ऍक्च्युली जितका वेळ लागणार तितका लागणारच. एक मिनिट, हा डोरबेल वाजतीये. पोल्ट्री स्टॉलवर डोरबेल आहे? तेच बघतोय मी काय वाजतंय ते. माझीच वाजवतीये. काय झालं माहित का डार्लिंग, पोल्ट्री फार्मच्या दारावरून एक सायकलवाला सायकलची घंटी वाजवत गेला, म्हणजे जवळजवळ डोरबेलच नाही का. बरं हे बघ माधव, तिथून निघण्यापूर्वी सांताक्रूज पोलीस स्टेशनला फोन कर ना प्लीज. कशाला ग? अरे माझा तुझा वेळपणा नडला. तू नेहमीच्या वेळेवर आला नाहीस ना, म्हणून घाबरून पोलीस स्टेशनला फोन केला मी. अरे तू बेपत्ता झाल्याचं कळवलं मी त्यांना. बेपत्ता? तुझे तर कमाल झाले. अरे मग काय करणार. अगं पण टिंगटॉंग काय. आलो 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 आलो. हो वहिनी दुधाकडे बघा, दूध दूध. गप्प बसा. कमाल झाली यांची. आता हे कुठे गेले? हॅलो हॅलो, कोण हवं आपल्याला? नाही नाही, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. हा तुम्ही तुमचा कोंबडा आणि अंडी सांभाळा. मी थांबते त्याच्यासाठी. त्याच्यासाठी? माझ्यासाठी असेल, माझ्या जॉब संबंधी फोन द्या, मी बघतो. हॅलो, मी उद्धव कोंबडे. ते पोल्ट्री वाले तुम्हीच का? हा माझा अण्णावच कोंबडे आहे, तुम्ही बोला. नाही नाही, मला तुमच्याशी बोलायचं नाहीये. अच्छा, तुम्हाला फोन जर बोलायला आवडत नाही, ठीक आहे, प्रत्यक्ष मुलाखत घ्या. तसा मी मोकळाच आहे. काय हो, लाज नाही वाटत तुम्हाला असं बोलायला? दूध 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 दूध. अहो, दुधात आणि माझा काय संबंध? तुमचं डोकं ठिकाणावर आहे ना. ते सोडा हो, पण मला आवडेल तुमच्यावर काम करायला. हो पोल्ट्री वाले, तुम्ही तुमच्या पोल्ट्री स्टॉलवर अंड्यांबरोबर गांजाही ठेवता का हो? सॉरी 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 बाईसाहेब, काय झालं? इकडे एक नको असलेलं गिरायक घेऊन तडमडलं होतं, त्याला कटवण्यासाठी हे नाटक करावं लागलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. मी माधवराव देशपांडेंना सांगू तुम्हाला फोन करायला? काही नको, मी फोन धरून ठेवते, तुम्ही त्याला ताबडतोब बोलवा. आता उगाच कशाला त्रास देता, आधी डोक्याच्या जखमेने केवढे हैराण झालेत माहितीये. डोक्याला जखम? हे काय ऐकते मी? नाही तसं काय काळजीचं कारण नाही, एकदम मामूली किरकोळ जखम आहे, पर्सची चौकट लागली आहे डोक्याला. उद्धव, अरे उद्धव, अरे उद्धव, हे उद्धव, अरे उद्धव, बाहेर प्रेसवाला उभा होता त्याला, त्याला मी फोटोला आहे, दुसरा फोटोग्राफर आलाय, त्याला तू फोटो जा. हो पण तुझी कोंबडी सांभाळ. अजून तू हिच्याशीच बोलतोयस, कसला स्टॅमिना आहे रे बाबा तुझा. हॅलो डार्लिंग, आज दिवसभर मला अडचणीने हैराण करून टाकलंय का? अरे पण माधव, तुझ्या डोक्याला जखम झाली असं तो पोल्ट्री वाला सांगत होता. पर्सची चौकट लागली म्हणे. कसली? पर्सची. पर्स? हो हो, पर्स. पर्स? अरे पर्स. अरे पर्स काय, ते पोल्ट्री फार्मचे जे दार आहे ना, त्या दाराला तो फोर्च म्हणतो, आणि मला फोर्चची चौकट लागली, पर्सची नाही. हा ऐकाय ना ऐकाय. बरं हे बघ, तू तिथेच थांब, मी तुला टॅक्सीने न्यायला येते. ते मरते, मला सांग, मला सांग, त्या सांताक्रूज पोलीस स्टेशनचं काय म्हणत होतीस? सांताक्रूज पोलीस स्टेशनशी मी दोन वेळा बोलले. ओके, त्यांनी मला सांगितलं. हे अम्मा, व्हेरी गुड, थँक्यू. बोलतो हा, पोल्ट्री वाल्यालाच बोलतो. माधव, माझ्या पोल्ट्री वाल्याशी बोलायचं नाहीये. फॅन्टास्टिक. उद्धव भाऊजींचा फोन आहे का? हा फोन उद्धव भाऊजींचा आहे का? आपले उद्धव भाऊजी आहेत ना, त्यांचा आहे का हा फोन? जवळ जवळ. नाही नाही, पोल्ट्रीचं काहीतरी म्हणालात ना आता. हा हा, त्याचाच फोन आहे. हॅलो 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 हॅलो. काय झालं? हिची बाई आलाय, हिची बाई आलाय, हिची बाई आलाय, ही बाई आहे. या बाईचं एक मिल्क सेंटर आहे, आणि तिथे जोडधंदा म्हणून पोल्ट्री फार्म सुरू करायचं आहे. आपला जो उद्धव आहे त्याचा आडनो कोंबडे, त्यामुळे हिला वाटतंय याला पोल्ट्रीची सगळी माहिती. हॅलो, हिला काहीही पटतंय. डार्लिंग, ही मात्रा घेतल्यानंतर तोंडात धरेल काहीतरी. लवंग, दालचिनी, वेलचिनी. हॅलो. अय्या. हॅलो हॅलो हॅलो. माधव. हो माधव. हो. अरे काय चौटपणा झाला तुझा, मला काही दुसरे उद्योग नाहीत का फोन हातात धरून बसण्याशिवाय? कमॉन डार्लिंग, काय झालं माहिती का, पोल्ट्री वाल्याची बायको आता उठली आणि डायरेक्ट इकडून कडबडली. हे बघ, तू अजिबात काळजी करू नको, मी तिथून लगेच निघतोय. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, कोणालाही कळता का मला? नाही, मी फोन ठेवतोय. हल बोलायचं. कसला कट्टावलाय माहितीये त्याला. एक काम कर, ही मात्रा धर, ही मात्रा धर, कुठे लागू पडते का बघ.
हे बघ मी इथे उषाचा आता इथे लिहू का मी नंबर? मग ते वाचणार कस? मी इथे उषाचा नंबर लिहून ठेवतो. ओके आता मी तू लगेच लिहितोय आणि मी गेल्यानंतर ताबडतोब उषाला फोन करून सांग मी अतिशय वेगाने निघालेलो आहे. टाटा. ओके बाय. अहो अहो टेलिफोन येतो खलबत्ता नाही. हे कुठे गेले? हे लॉन्ड्री. कमाल झाली यांनी तर इतकी उच्छाद मांडलाय नुसता. जाऊ दे कुठे जायचं असेल तिकडे मी माझी कामं उरकून घेते. हॅलो हॅलो मी पोल्ट्री वाला. काय हो माझ्या नवऱ्याचं नेमकं काय झालंय? तुम्ही त्याला ताबडतोब फोन बोला भाऊ. शक्य नाही हो कारण काय ते आताच अतिशय वेगात तुमच्याकडे यायला निघाले आणि काही क्षणाचं तुमच्याकडे येऊन पोहोचतील तेवढा त्यांनी मला तुम्हाला निरोप द्यायला सांगितला तेवढा मी दिला. थँक्यू. इट्स ऑल राईट. आता पुन्हा कुठे तडमडलं नाही म्हणजे मी आलो. या ना या. आपण? मी संताजी जाधव सांताक्रूज पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल. नमस्कार. तुम्हीच आमच्या पोलीस स्टेशनला फोन केला होतात ना? हो हो. तुमच्या मिस्टरांबद्दल तुम्हाला काही कळलं का? हो म्हणजे तसं थोडस समजलंय म्हणजे तो सुखरूप आहे. नाही तुम्ही घाबरून फोन केलात म्हणून मी जवळजवळ जवळपासच्या प्रत्येक हॉस्पिटलमध्ये चौकशी केली. डार्लिंग थँक गॉड आता काळजी नाही. आलो किले फटे. माधव देशपांडे आपणच ना? मीच माधव देशपांडे. आपण? मी सांताक्रूज पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल संताजी जाधव. संताजी जाधव? अहो काही दिवसापूर्वी मला बांद्रा पोलीस स्टेशनचे एक मिशीवाले हवालदार भेटले होते. आय नो. कोण? आय नो व्हेरी वेल. कोणते? तो धनाजी घोरपडे. करेक्ट. मी ओळखतो त्याला. अरे वा. तसा मी सुद्धा मूळचा घोरपडे पण माझे वडील जाधव दत्तक गेले आणि मी घोरपड्याचा जाधव झालो. चालायचं. आता ह्यात तुमची काय चूक? अहो वडीलच दत्तक गेल्यावर तुम्ही तरी काय करणार? पण हे बघा साहेब आता इथे काळजी करण्यासारखं काही नाही. मी अतिशय सुखरूप आहे. हो की नाही? या जाऊ नका. हा हो. जरा एक दोन गोष्टी एक्सप्लेन केला तर फार बरं होईल. अरे विचाराला. लेडीज बसा तरी. लेडीज पर्स लागेल. चहा घेणार? चालेल. चहा घेणार? चालेल. चहा आता तुमचं फायनल झालं. चहा घ्यायचा. व्हेरी गुड. उषा चहा आणशील? तिच्या गळ्यात जवळजवळ बासरी आहे बरं का? आता वाजवा. आता बोला. नाही म्हटलं लेडीज पर्स लागली ना तुमच्या डोक्याला. लेडीज पर्स? कुणी सांगितलं तुम्हाला? इथं तशी नोंद आहे. माधव देशपांडे लेडीज पर्स न डोक्याला जखम सकाळी 8:30 डिस्चार्ज. हे बघा. हा हे काय झालं साहेब? हसायला आलो. योगा योगाचं. आता योगा योग जुळवा. हा माधव देशपांडे नावाची दोन माणसाचा वीज आणि दोघांच्या डोक्याला एकाच दिवशी एकाच ठिकाणी जखम व्हावी हा योगा योगच नाही का? इट्स ऑल राईट पण दोघांचं नाव सुद्धा एकच असतं. साहेब साहेब माधव हे नाव जितकं कॉमन आहे त्याच्यापेक्षा देशपांडे देशपांडे हे आडनाव जास्त कॉमन आहे. तुम्ही रस्त्यात उभे राहून 7 दगड फिरकवलेत ते त्यातले 5 देशपांड्यांना लागतील. डायरीज घ्या. बरोबर बोलला. गेल्या आठवड्यात बँक कर्मचाऱ्यांच्या मोर्चावर जो लाठीचार्ज झाला त्यानुटी मिस होतो. अरे वा. टोटल 20 लोक जखमी झाले. अरे वा. अरे अरे गंमत म्हणजे त्यातले 15 देशपांडे होते. अरे वा. इथे अरे वाच येणार. कसं पकडलं पोलिसाला? 15 देशपांडे 3 सरदेश पांडे आणि 2 घाटपांडे होते. हे बघा
अहो साहेब त्याच्यापेक्षा हे महत्वाचं आहे तुमच्या त्या माधव देशपांड्यांच्या डोक्याला पर्स लागून जखम झाली. अहो माझं डोकं तर दाराच्या चौकटीवर आपटलं ना. अच्छा म्हणजे काल रात्री हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होते ते देशपांडे वेगळे तुम्ही नाही. सॉरी सॉरी फॉर ट्रबल. चहा घेत आहे ना. नो थँक्स. असं काय करतो फार घाईत आहे मी. हो काय बरीच कामं असतात मला. तुम्हाला कुठली कामं? हा काम नेक्स्ट टाइम नंतर या सावकाश या कधीतरी. आई 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 थोडक्यात वाचलो रे बाबा. उद्धव भाऊजी उद्धव भाऊजी लवकर या. काय जरा झोपून देत नाही. अहो झोपताय कसले. यांचे स्कूटर जागेवर दिसत नाहीये. हे बहुतेक स्कूटर घेऊन गेले वाटतं. शी कमाल झाली बाबा यांच्या हट्टीपणाची खरंच. वहिनी तुम्ही उगाच काळजी करता येईल तो परत. तुम्ही गप्प बसाव. तुमचं काय जाते सांगायला. ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं. मी त्या बांद्रेच्या हवालदाराला फोन करते. हे बघा पोलिसांना फोन केलेला माधवला अजिबात आवडणार नाही. अहो इथे त्यांच्या आवडी निवडीचा प्रश्न येतोच कुठे. अहो त्यांच्या डोक्यावर परिणाम झाल्याचं स्पष्ट दिसत असताना त्याला स्कूटरवरनं मोकाट हिंडू देणं चांगलं आहे का? अहो पण आणि मला विचारलं भाऊजी तर त्यांना आणखी 2 दिवस हॉस्पिटलमध्येच ठेवायला हवं होतं. अहो मग डॉक्टरांना फोन करायला पोलिसांना कशी. एक मिनिट. हॅलो 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 बांद्रा पोलीस स्टेशन का? मी मिसेस संध्या देशपांडे बोलतीये. हॅलो 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 बांद्रा पोलीस स्टेशन ना. आलो आलो आलो. काय झालं? कुणीतरी फोन उचललाय पण काहीतरी विचित्र आवाज कडून बोलताय. काय चावटपणा चाललाय कुणाच ठोक. चावटपणा चाललाय द्या मी बघतो. हॅलो अरे अरे काय झालं बरे. ओ वहिनी कुठचा नंबर फिरवलाय? अहो हा तो 649 इथे जो लिहिलेला आहे ना तो. हॅलो उद्धव कोंबडे हियर उद्धव कोंबडे हियर उद्धव कोंबडे हियर. हा काय चौटपणा आहे हा काय चौटपणा आहे हा काय चौटपणा आहे. लाईन मध्ये काहीतरी बिघाड दिसतोय बघतो. हॅलो कोणी जबाबदार माणूस आहे का तिकडे? इकडे एकही माणूस जबाबदार नाहीये कारण सगळे मेलेले आहेत. ऑल डेड मी सुद्धा. काय झालं? सगळी माणसं डेड झाली आहे वाटतोय. बापरे दोन डेड झाल्याचं ऐकलं होतं. सगळी माणसं डेड म्हणजे. अरे ए गध्या अरे तुझं काय डोकं फिरलंय काय? डोकं काय डोक्याला जखम झाली ती केस ना. हो तीस द्या. हे काय भाऊजी? हो हवालदाराला बोलवायला गेले उगाच काय तेवढा फोन धरून बसायचं. म्हणून काय झालं? हवालदाराला बोलवायला गेले म्हणून काय? हॅलो अरे पोलीस झोपाकडे मस्करी करता आणि फोन कोण आला म्हणून फोन नुसता असा धरून बसला होता. तुझ्या कानाखाली आवाज करीन. अरे हॅलो मी मिसेस संध्या देशपांडेंच्या घरून बोलतोय. मिसेस संध्या देशपांडे इथे माझ्या बाजूलाच आहे. आता कधी कुणावर कशी होईल काय सांगता येते का? त्यांच्या नवऱ्याच्या डोक्याला जखम झाल्यापासून त्यांच्यावर परिणाम झालाय. माझ्यावर नाही नवऱ्याच्या डोक्यावर परिणाम झालाय आणि हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मिस्टर देशपांडे मिस्टर देशपांडे वेड्यासारखं वागतील. लोकांचे कपडे फाडतील. खिडकीतून उड्या मारतील. कोल्हाणत्या मारतील. काय वाटेल ते करतील. स्वतः एक काम करतो इकडे ये. तुला मी उलटा टांगतो आणि खालून मिरच्यांची धुरी देतो ये. नाही नाही अशी भीती त्यांच्या मिसेस ना वाटते म्हणून त्या काळात. अरे पण सोनक्या हा नंबर तिला कसा मिळाला? त्यांच्या देखत सगळं सांगायचं का बाबा? हॅलो 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 हॅलो. हॅलो हवालदार साहेब मी मिसेस देशपांडे बोलतेय. अहो तुम्ही सकाळी माझ्या मिस्टर. हॅलो जवळजवळ हार्ट अटॅक. लालो हॅलो काय सावटपणा चाललाय तुमचा? पोलीस स्टेशन असूनही लोकांच्या तक्रारी ऐकून घेतली म्हणजे काय? मी आत्ताच्या आता तिकडे येते आणि तुमची साहेबांना भेटते कळलं? अरे अरे कुठला आलाय साहेब आणि सुचे शू माटे. हा माटे शू. आय एम व्हेरी सॉरी मॅडम दिस इज रॉंग नंबर दॅट्स ऑल. कुणाशी बोलत होता?
काही नाही ग, या बाईला मी समजूतूनच सांगतोय की बाई साहेब हे मेंटल हॉस्पिटल आहे, हट्टच धरून बसले की हे मेंटल हॉस्पिटल आहे. शी अगदीच मूर्ख दिसते ती. नाही ग नाही, आता मला थांबायला अजिबात वेळ नाही, मी निघतो चाल. काय माधव, आपण दोघांनी ठरवले ना आता संबंध दिवस एकमेकांच्या सहवासात घालवायचा म्हणून. अगं कधीतरी वयाप्रमाणे वाग ना, काय चाललंय काय, माझं अजूनही डोकं ठणकतंय, समजलं ना. पण तूच तर नेहमी म्हणतोस मी तुझ्या जवळ असले की तुझी डोकेदुखी थांबते म्हणून. आज वाढण्याची शक्यता आहे साला. काही वाढणार नाही, तुझं डोकं दुखतंय ना, मी तुला बाम लावून देते. तू आज बेडरूम मध्ये जाऊन पाड. चला चला चला, एक दुधाची बाटली सुद्धा दे. पाहिलं हे सगळं असं आहे. लय वाईट झालं हो, लय वाईट झालं. नियती पुढे कोणाचं काही चालतंय का? होय ना. मगाशी तुम्ही आलात तेव्हा संध्यावाहिनी फोनवर बोलत होत्या. अहो रडत होत्या, रडत होत्या, रडत होत्या. होय, मी नाही पाहिलं. अहो तुम्ही झिंचाक झिंचाक करत करत माझी पालखी आतमध्ये नेली म्हणताना कसं बघणार वो. अहो केवढा मोठा दुःखाचा डोंगर कोसळलाय त्यांच्यावरती. अहो बराबर हाय. अहो एक हात दोघ जण म्हणजे काय मस्करी आहे वय. बघा ना संध्यावाहिनींचे लहान लहान पोर होती. अरे देवा, आजी आजोबा म्हातारे वर्ल्ड मॅन. हा वार्धक्याने एवढे वाकले होते. कसल्या धक्क्यानं? वार्धक्यानं. आता वार धक्का म्हणजे वारण्याच्या आधीचा धक्का असतो. तुम्हाला सुद्धा बसेल एकदा. काय बसला ना आता. अहो तीर्थयात्रेला हिमालयात जातात काय? हिमालयात बर्फाच्या कड्यावरून गाडी समुद्रात कोसळते काय? दर्यामध्ये. आणि दोघेही जागच्या जागी जळून ठार. पाण्यामध्ये पडूशाने जळून गेले. आपण काय हो, हे असं कसं झालं असल? हल्ली तिकडे असत होत म्हणतात. म्हणजे सगळा जंतर मंत्र मामला दिसतोय. हा मग मी असं करतो, मी शांताकृतच्या माधव देशपांडेशी भेटून येतो. काय माणूस आहे काय पत्य दोन सांगतोय. माधवला हे कळवलंच पाहिजे. हॅलो हॅलो हॅलो, मी कोंबड्यांचा उद्धव. अरे हे तुझं काय चावटपणा चाललंय, मला जरा आराम करू दे ना बाबा. अरे आराम कसला करतोय, घराला आग लागायची वेळ आली. काय झालं? तो बँड्रा पोलिसच्या नावलदार इकडे आला होता आणि आता तो तुझ्याकडे यायला निघालाय. कशाला? सांताक्रूझचे माधव देशपांडे कसे दिसतात ते बघायला. अरे त्यानं म्हणावं आधी नेमून दिलेली कामं नीट करा. नकोय मला तुमची चिडलेली कोंबडी अजिबात नकोय. मी फोन ठेवतो. मी फोन ठेवला. चल बघू आता. आत नाही, आता आपण बाहेर फिरायला जाऊया. अरे एवढ्या उन्हाचा फिरायला जायचं? मी तुला उन्हातून फिरवीन का? तू सावली सावलीतून फिर ना. एवढी पोल्ट्रीवरची कटकट मिटेल. हॅलो हॅलो, मी पोल्ट्रीवाला. तुमच्या निर्लज्जपणाची अगदी हद्द झाली. आता आणखीन काय काम आहे तुमचं? माझं काही काम नाही हो, पण माधवराव देशपांड्यांना म्हणा अंडी पिल्ली बाहेर पडायच्या बेतात आहेत. खुशाल पडू दे, सगळे तुम्हीच खा. हे बघा आज सकाळी तुम्ही माझ्या नवऱ्याची मदत केली त्याबद्दल मी तुमची आभारी आहे. सारखी बोलते भांडते कचकच कचकच. अरे कोणाचा फोन आहे? तीच पिढा. कोण? पोल्ट्री वाला. तू आज जा, बघ मी त्याला कसा झापतो ते. पण तू आज जा, असं नाही येणार का मी. चला. का रे कोंबडीच्या? अरे काय चाललंय काय तुझं? अरे संध्यावनी बद्दल सांगायचं होतं. काय? संध्यावनी सुद्धा पोलीस स्टेशनला गेल्यात. तिकडे त्यांना हवालदार सांताक्रूझला गेल्याच कळेल. त्यांना सांताक्रूझचा पत्ता सुद्धा कळेल. हे बघ मी तुला सावध करायचं काम केलंय. बाकी तुझं तूच बघ रे रामा. रामा? नाही नाही नको. मला तुमची चिडलेली कोंबडी खरंच नको. अच्छा ओके बाय. का रे काय झालं? त्यालेच मला झापला. बरं चल निघायचं ना. चल एक काम कर, थोडेसे पैसे घे, 7-8 हजार रुपये घे. अरे मी माझं पाकिट मारलं ना. अरे पण मला बँकेतून काढावे लागतील. अरे जाताना कडे ना. चल तुझ्याच पैशाने तुला साडी घेतो.
झालं? तो हवालदाराला असणार. अरे मग येऊ दे ना, तो काय करणार आपल्याला? तो हवालदार असेल तर त्याला सांग माधुरा देशपांडे बाहेर गेलेले, त्याला बाहेरच्या बाहेर कटव. त्याला कटवलंस की तू त्याच्या मागोमाग बाहेर पड, बँकेचा पैसे काढ, बँकेच्या बाहेर उभी राहा, मी मागच्या दरवाज्याने बाहेर बोलतो. ओके, कशाला हलते तू? अरे बाय बाय डार्लिंग, बाय. सॉरी हा, पण एखाद्या अनोळख्या सीन दारावरची बेल वाजवणं तसं चुकच आहे. नाही असू दे असू दे. तू कोण? मी प्रमिला बोडस, आय मीन मिस प्रमिला बोडस. तसे प्रेमाने सगळी जण मला पॅम मिली लिली. नाही पण तू इकडे कोणाकडे आणि कशासाठी आली आहेस ग? मी की नाही कालच आले वरच्या मजल्यावर राहायला लीव अँड लायसन्स वर. मी मॉडेलिंग करते आणि जमलंच तर मोठ्या मोठ्या चित्रपटातून छोट्या छोट्या भूमिका करते. बाय द वे, दाराच्या पाठीवरच्या मिसेस देशपांडे. मी बस ना. तसं तुम्हाला त्रास देणं माझ्या जीवावर आलंय, पण काय करणार, अजून माझा नीट जम बसला नाहीये ना. तुला काही हवंय का? हवंय ना दूध. सकाळपासून माझा चहा सुद्धा झाला नाहीये. हो मग चहाच घे ना थोडासा. त्यापेक्षा दूधच द्या ना थोडस. थोडस मुलगी पुण्याची वाटत. संध्यावाणी 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 संध्यावाणी. तुमचा आणि माधवचा फोटो आलाय पेपर मध्ये. अहो काय मस्त फोटो आलाय, या ना बघा ना. अरे बापरे, हा फोटो हुशारीने पाहिला तर माधवचं काय खरं नाही. नाही नाही, माधवला सावध केलाच पाहिजे. हॅलो 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 मिसेस देशपांडे. नो, दिस इज प्रमिला बोडस. बोडस? आय मीन मिस प्रमिला बोडस. अहो पण थोड्या वेळापूर्वी हे घर देशपांड्यांचं होतं ना. अजूनही हे घर देशपांड्यांच आहे, पण या क्षणी देशपांड्यांच्या घरात बोडस आहे. यु नो मी कालच वरच्या मजल्यावर. वरचा मजला रिकामाच दिसतोय. नाही नाही, काल पर्यंत होता, आता नाहीये. ओ पण तुम्ही कोण आणि काय पाहिजे तुम्हाला? ते महत्वाचं नाही हो, मला असं सांगा बोडस बाई. अहो मी काय तुम्हाला बाई वाटले? अहो आवाज तर बाईचा येतोय. मी की नाही एक अल्लड तरुणी आहे. सांगताय का? ते सोडा, मला असं सांगा तिकडे सांज वारता आहे का? सांज वारता? ते का असत? वांग्याचा एक प्रकार असतो. अहो सांज वारता नावचं वर्तमानपत्र असतं, जरा आजूबाजूला बघा ना. सॉरी, ह्या घरातले लोक रद्दी कुठे ठेवतात हे मला कसं माहित असणार? अहो रद्दी मध्ये काय बघताय, आजचा पेपर आहे, आजचं वर्तमानपत्र. जरा आजूबाजूला बघा ना. अहो टिपर बघा, टिपाच्या खाली बघा, कपाटात बघा, कपाट्याच्या वरती बघा, कुंडीत बघा, फ्लॉवर पॉट मध्ये बघा, कुठेतरी बघा. आणि सांज वारता मिळाला ना तर ताबडतोब फाडून टाका. काय? नाही तर जाळून टाका. सॉरी, जाळायला माझ्याकडे काडेपेटी नाहीये. त्यापेक्षा मी असं करू का, मिसेस देशपांडेंना सांगते. अहो त्या पटकन चळतील. अहो त्या अख्ख्या घराला आग लावतील माणसांसकट. ती तर डेंजरस लेडी, ती तुम्हाला सुद्धा मारेल, कापेल, जाळेल. ओ माय गॉड. नाही नाही, आता एक काम करा, माधवराव देशपांडे ना की त्यांना म्हणा पोल्ट्रीवाला जवळ होता. कुणाचा? पोल्ट्रीवाल्याचा फोन आला होता. पोल्ट्री मध्ये भयंकर गोंधळ मांडण्याची शक्यता काय? पोल्ट्री मध्ये भयंकर गोंधळ मांडण्याची शक्यता आहे. काय 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 करताय तेवढा निरोप सांगा. सांगाल ना? ओके ओके, बाय बाय, सी यू सी यू, टाटा टाटा. ठेवू ठेवू? तुमच्या कानाखाली ठेवू का? पोल्ट्रीवाल्याचा फोन आला होता. बापरे, मिसेस देशपांडे कापतील, मारतील, जाळतील. पोल्ट्रीवाल्याचा फोन आला होता. पोल्ट्री मध्ये भयंकर गोंधळ मांडण्याची शक्यता आहे. तो पोल्ट्रीवाला महामूर्ख आहे. तो गोंधळ घालण्यासाठी जन्माला आलाय. तो मेला, त्याची पोल्ट्री पेटली तरी मला काहीही फरक पडत नाही. कळला? एक्सक्यूज मी, तो काहीतरी वांग जाळायचं बोलत होता. त्या मेल्याचं डोंबलं जाळायचं असेल. तुला काही लागलं सवरलं तर सांग. हा बाय बाय. संध्यावाहिनी संध्यावाहिनी. भाऊजी, पोलीस स्टेशनवर जबाबदारच आहे काही माणूस नव्हता.
आणि यांच्या डोक्यावर जरा जास्तच परिणाम झालेला दिसतोय. अहो यांच्या नेहमीच्या डॉक्टर्स कडे, दोन चार केमिस्ट कडे, सगळीकडे जाऊन आले मी. कुठेही गेलेले नाही येत होते. वहिनी तुम्ही उगाच काळजी करता आणि केवढ्या थकला आहात तुम्ही. होय मी खरंच खूप थकलीये. वहिनी आता एक काम करा, काय आतमध्ये जाऊन मस्त पैकी वॉश घ्या, 5-10 मिनिटं स्वस्त पडत जा, म्हणजे एकदम फ्रेश वाटेल बघा तुम्हाला. वॉश घ्या, स्वस्त पडा, फ्रेश व्हा. वॉश घ्या, स्वस्त पडा, फ्रेश व्हा. वॉश घ्या, स्वस्त पडा, फ्रेश व्हा. वॉश घ्या. नमस्कार. नमस्कार. आपण? मी संताजी जाधव, सांताक्रूज पोलीस स्टेशनचा कॉन्स्टेबल. बरं, इकडे येण्याचं कारण? अहो साहेब, सकाळपासून तुम्हा दोन देशपांड्यांची ही जी स्टोरी सुरू झाली ना, ते तर गमतीशीर आहे. तुमचं दोघांचं नाव एक, धंदा एक, आणि ऍट अ टाइम दोघांच्या डोक्याला जखम, असेच फर्स्ट टाइम बघतोय मी. बरं मग. नाही, तेव्हा म्हटलं वांद्र्याचे माधवराव देशपांडे म्हणजे तुम्ही, कसे दिसता हे बघावं म्हणून आलो. हा आता सर्व ठीक आहे. ते तुमच्या डोक्याला बँडेज नाही हे बघून लक्षात आलं माझ्या. जखम बरी झाली? हो ना, एकदम मामूली किरकोळ जखम होती, बरी सुद्धा झाली. आणि जखम बरी झाल्यावर उगाच बँडेज कशाला ना. लोक म्हणतील ना सरदारजी आला, सरदारजी आला. आला आला आला. बाय द वे, तुमच्या डोक्याला सुद्धा दाराची चौकट लागली होती ना. चौकट? दाराची चौकट? पर्ची चौकट ना. हा, पर्ची चौकट ना. वांद्र्याचे देशपांडे ना. हो हो ना. पर्ची चौकट? हो हो ना. अहो इथे नोंद आहे. हो हो. पण काय, तुम्ही इकडे आला तेवढी दारापर्यंत चौकशी करा. चला चला, मी तुम्हाला दारापर्यंत सोडतो, चला या ना. मला काय म्हणायचंय, जखम बरी झाली हे बरं झालं ना. जखम? तुम्हाला सांगितलं ना जखम बरी झाली म्हणून, पुन्हा पुन्हा तेच तेच काय विचारताय. हे सांताक्रूज पोलीस स्टेशन ते हवालदार आहेत, आपल्या हद्दीतले नाही आहेत. पण मी यांना सगळं नीट समजावून सांगितलंय, हो की नाही? हो. अग, अग, तुम्ही मला अग म्हणताय? तुम्हाला वेट लागलेला नाहीये ना? डोक्याला जखम झाली, थोडासा परिणाम झाला तर त्याला वेट म्हणतात. थोडी वेट? थोडा नाही, बराच परिणाम झालाय. अगं संध्या. अरे हो. मला नाव आणि हाक मारताय तुम्ही? आता नाव संध्या असल्यावर कुठच्या नावाला हाक मारायची? तोंड आवरा, तोंड आवरा सांगते मी तुम्हाला आधीच. बोला काय आहे. खाजगीत मी तिला लाडक्या नावाने हाक मारतो. कुठल्या? संधुडी. छान. खऱ्या नावानं हाक म्हणते की अशीच रागवते. हो बघायचे? हो बघा. दाखवा. संध्या, संध्या. अरे स्वतःच्या घरात स्वतःच्या बायकोला स्वतःच्या नावानं हाक मारायची सोय नाही. स्वतः बायको? अरे काय, कोण बायको? कुठली बायको? कुणाची बायको? तू बायको नाहीये. काय? तू बायको नाहीये. काय? तू माधव देशपांडेची बायको नाहीये. कमाल आहे. हा संध्या उद्धव. अगं संधू उद्धव. उद्धव मुलगा. मुलगा. अहो ते कळलं, पण कुणाचा? माझा आणि संध्याचा. एक मिनिट. काय आता तो शाळेत गेलाय, मीच त्याला शाळेत सोडू झालो. असं काय करतेस? मीच नाही का त्याला शाळेत सोडलं, तू इकडून टाटा केला. बाय सी यू. शी बाबा, तुझी म्हणजे कमाल, असं नाही करायचं. वा, अरे सोम देव का चांगला. कट्टी कट्टी झालं तुमचं सगळं? नाही आता माझी टाइम प्लीज आहे. तुम्ही काय बोलताय, माझी भाषा तुम्हाला कळतीये का? कळते ना, पण या हवालदारांच्या देखत म्हणजे चलच आवडत. फोन फोन. हॅलो का? का? काकांचा फोन आहे. का? का? नाही नाही, ते सांताक्रूज पोलीस स्टेशनचे हवालदार आलेत. हो उद्धव ना? उद्धवचं काही विचारू नका. उद्धव बहुतेक दारू प्यायला लागलेला आहे. लहान मुलगा दारू? नाही नाही, हे बघा. नाही नाही, मी एक दिवस हकलून देणार त्याला घरातून, सांगून ठेवते. हो तुम्ही कुठून बोलताय?
जेवण वगैरे झालं तुमचं? कोण उषा? हा हा, उषा मेडिकल स्टोअरच्या मालका बरोबर, लवकर या. हो हो. काकांचं जेवण झालं? तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? हे बघ, तुझंच डोकाचा फिरल्यासारखं वाटतंय. ते काय नाही, मी तुला नेहमीच सरबत करू देतो. औषध वेळ झाली आहे मॅडम. आताच्या आता चालते भाई, इथून काय बोलतोय काय? साहेब, मी चलतो. तुमच्या नवरा बायकोच्या भांडणात माझी अडचण नको. नवरा? हा. कमाल झाली हो तुमच्या निर्लज्जपणाची. अहो, मी तुमच्या मित्राची बायको आहे याच तरी भान ठेवायचं होतं त्यांच्या समोर बोलताना. वाटेल ते बोलत होतात, तुम्हाला काहीच वाटलं? अय्या अय्या, फोटो. हो, मगाच बाजून तोच दाखवायचा प्रयत्न करतोय, पण तुमचा तोफखाना थांबेल तेव्हा ना. उद्धव भाऊजी, माझा फोटो तितकासा चांगला नाही आला. नाही, तुमचा आवाज बसला होता ना त्या दिवशी. तुम्हाला कसं वाटतंय? खरं सांगू वैनी, खरं सांगू, तुमचा एवढा चांगला फोटो मी कधीच पाहिला नव्हता. थँक यू. ते काय नाही, त्या फोटोग्राफरला धडा शिकवलाच पाहिजे. अरे हो, आणि माधवला सुद्धा सावध केलाच पाहिजे. माधवा धावा धावा, माधवा धावा धावा, माधवा धावा धावा. आणि जेवण झाल्यानंतर कुठे गायब झाला होता? तिथे सुद्धा वाट बघत उभी होते मी. अगं, मी गायब झालो नव्हतो काय? मी ऑफिसला फोन करायला गेलो होतो. त्यानं असं कसं? उषा बेटी. हा, मे आय. कोण ग तू? उषा डार्लिंग, मला ग्लासभर सरबत आणून देशील? माझ्या घशाला अचानक कोरड पडली ग. माधव, आपण आता चालू ना बाहेरून, मला 5 मिनिटं बसू दे. बस. वाटेत पेपर घेतला तो सुद्धा वाचायला मिळाला नाही. ते वाचू करते, आधी पेपर वाचते, मग वॉश घेते आणि मग माझ्या राजाला सरबत करून देते. न, आधी सरबत, मग वॉश आणि मग पेपर. असं काय करतोस रे? कसला चपळ झाले ना मी हल्ली. हे बघ, हे बघ, तुझं जर माझ्यावर खरंच प्रेम असेल ना तर आधी मला सरबत आणून देशील. तू म्हणजे अगदी असं आहे. लहानपणापासून ग मला ना, मला आई सुद्धा म्हणायची की हे असं कसं झालं. आई शपथ, आई शपथ, हा फोटो जर उषाने बघितला असता तर माझा इथे मुर्दाच पडला असता. फाडून टाका. हे पण बरा आलाय, काढून ठेवतो तरुणपणची आठवण. दुसरं काय? तुम्ही जादूगार आहात? काय झालं? कागद खाऊन पुन्हा बाहेर काढता? पुन्हा बाहेर नाही काढत. मी फक्त खातो, लहानपणची सवय. फार गरिबी होती हो लहानपणी. रोज खाता? खावास लागतो, तशी अन्न पोचतच नाही ना. वंडरफुल. काय वंडरफुल काय? तरी तरी तुमच्या घरात रद्दी दिसत नाही. हा हा, अख्खाच्या अख्खा खाता? अख्खाच्या अख्खा नाही, मी फक्त तिखट बातम्या आणि झणझणीत अग्रे लागतो येतो आहे. तुमचं तोंड नाही भाजलं? तोंड भाजलं तर मग गोडगोड परीक्षण खातो ना. नाटक आणि सिरे भाजी यायला. तू कोण? मी प्रमिला बोडस. आय मीन मिस प्रमिला बोडस. मिस? तुम्ही? मिस, मिस्टर नारायण बोडस. मी तो आपला, हा तो आपला हार आहे तो. ते आईला कोरले तो जाड्या गोरे. हा, माधव देशपांडे. नक्की ना? 100%. म्हणजे इथला मिसेस देशपांडे, तुम्ही मिस्टर. का दुःखद आठवणी काढते. प्रमिला बोडस, तुला महाराष्ट्राची प्रमिला बोडस म्हणायचं का काय? उगी हरभऱ्याच्या झाडावर चढाव नका. अरे तिच्या एकच नरीत आनंद आहे. बरं, ते जाऊ दे, जाऊ दे. मग अशी मिसेस देशपांड्यांकडून दूध नेलं होतं, त्यांना हे भांड परत करते आणि थँक्सही म्हणते. अगं, भांड्याची कशाला करते? ठेव इथे भांड,
प्रमिला बरोबरच तू काय करतेस काय ग? मी बरीशी मॉडेल आणि थोडीशी अभिनेत्री, थोडीशी थोडीशी. बसून घे ना, बसून घे ना, बसून घे ना. तू मॉडेलिंग करते ना का अभिनय करते? अभिनय म्हणजे कुठे ग? नाटक, सिनेमा की सर्कस? जो मला पैसे देईल त्याच्यासाठी मी काम करते. काय तत्व आहे तुझी, वा. हे बरं झालं प्रमिला. हे बघ तुझ्याकडे म्हणजे हे बघ की नाही हे बघ हे काय सुरू झालं आता? तू मॉडेलिंग करते नाही का? आता ही मॉडेलिंग करते म्हणजे मला सुद्धा काहीतरी करायला लागणार आहे. काय मी एक ऍड फिल्म करतोय तर तूच माझ्या ऍड फिल्मची मेन मॉडेल म्हणून काम करशील? काय सांगते काय, बस ना. सारखी हलकी आहे, तुझ्या आई वडिलांनी हे शिकवलं का? हलकी आहे, हलकी आहे, हलकी आहे, हलकी आहे, हलकी. माधव, अरे सरबत हवे ना तुला? माधव थांब ग. संध्या. संध्या? ती संध्या कोण? मी उषा आहे, उषा. थांब ग, संध्या काय झाली का असं विचारत होतो. ए खूप वेळ झोपलो तो का मी? नाही जास्त वेळ नाही झाला, अर्धा तास झाला असेल. मग अशी दोनदा मी सरबत घेऊन आले होते पण तो डोळा लागला होता. असं कर, हे सरबत घे आणि आज बेडरूम मध्ये जाऊन पड. हे एवढं घेतलं की इथंच पडीन ना. काय इथं पडीन ना? माझा. अरे पेपर कुठे गेला इथला? पेपर प्रमिला बोडच घेऊन गेले. नाही आणून देते म्हणाली. हा तुला लगेच हवं असेल तर मी जाऊन घेऊन येतो. हो हो पण यायला वेळ लागेल. नको. काय मस्त दिवस आखला होता आपण, सगळा विस्कळ झाला. तर पोलीस वाला काय, तर पोल्ट्री वाला काय, आणि तुझी डोके दुखी काय? शेवटी काय असतं माहितीये का? दैवत येतं आणि कर्म नेतं म्हणतात ना ते. हे एवी टीव्ही आपला प्रोग्राम बोंबललाच आहे. हे मी असं करते ना, आज किचन धुवून पुसून घेते. बऱ्याच दिवसापासून मला वेळ मिळाला नव्हता ना. आज मजा किचनची. त्याला आंघोळ घालणार, धुणार, पुसणार. पडा पडा. आणि हो, संध्याकाळी माझ्या मैत्रिणीच्या मुलाच्या बारशेला जायचंय, लक्षात आहे ना तुझ्या? हे उषा डार्लिंग एक विचारू, हे असं किती दिवस आपण दुसऱ्यांच्या मुलांच्या बारशेला जायचं? इश ते तू ठरवायचंस, मी कसं सांगणार? काय सांगते काय, ढंकडा करा, ढंकडा करा. चला पडा. चला पडा. चला की पडा. काय दरवाज्यावर पोपट बसवलं काय कळत नाही. माहेरून काही ना काहीतरी घेऊन येते, काहीतरी आसरटासारखं. या इकडे कुठे आले? या 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 ओ सुंदरराव. अरे पाईट पाय कुठ? या 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 या. तुम्हाला काय वाटलं मी पळून चाललोय? कडी घालून परत आलोय. काय कसं काय येणार झाले? कामाशिवाय आपलं कुटुंब येणं जाणं नाही. होय होय. ते समजा होते काशी मध्ये आधी माझ्या सवालाचा जबाब द्यायचा. तुम्ही हित काय करताय? मी म्हणजे ते कळलं काय? मी कळलं नाही. मी उद्धव कोंबडेला भेटायला आलो. काय झालं? तुमचा दोस्त फार कामातून गेलेला आहे. काय झालं काय? ओ उद्धव कोंबडे तुमच्या घरामध्ये पेईंग गेस्ट राहतो ना. ते दाखवायला दाखवायला. ऍक्च्युली हे घर त्याचं आहे आणि मी त्याला इथे भेटायला आलो. हा ते टपली मारी. कोणी टपली मारली? अहो आता नवीन झंगाट सुरू झालं ना. झंगाट काय? ओ ही जागा शांताक्रुजच्या दुसऱ्या माधव देशपांड्यांची हाय. काय झालं नरड्याला? हा हे हाय. तू कशा देणार? हे आहेत नाही ते टोपी. मला तुमची डिरेक्टरी हवी. तू घे ना. तुम्ही लक्ष देऊ नका, सारखी हलते ती. हा थोड्या वेळाने आणून जाईन. बाय बाय बाय. या इकडं चाललं बाय. या इकडं
जातो ना या इकडं मला जाऊ दे ना कोणी झाल्यावर संकी न्यावला या इकडं बाय बाय बघ चल माग बघा बघा तरुण पिढी कुठे चालली आहे कुठे चालली आहे बघू दे ही बाय बाय करणारी बाय कोण हाय ललला ले कोण आहे मॉडेल कोणाने जाईन इकडं अरे काही लंगडी खेळायचे का काय कसं काय येणं झालं पोलीस इन्क्वायरी चालू आहे मग तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे मी कुठला आता जी बाई आली इथून जी काय घेऊन गेली ती बाई कोण आहे हा बाई कोण आहे बाई कोण आहे कोण आहे बाई कोण आहे बाई आहे कोण बाई सांगा ना कोण आहे बाई तुम्ही नाही मी नाही बाई कोण सांगा आता तुमची पाळी आहे सांगा बाई कोण आहे सांगा आता बाई गेली कोण आहे लवकर सांगा आपल्याला येळ नाही सांगतो आता ठरलं माझं काय म्हणला आता म्हणजे ठरवलं तुम्हाला सांगायचं असं तुम्हाला म्हणून सांगतोय इकडे तिकडे बोलायचं नाही भोंगा घेऊन फिराल काय बोलताय ही बाई म्हणजे उद्धव कोंबडेचे लफडे जाओ लफडे डायरेक्ट लफडे ही जागा त्यांनी स्वतःसाठी घेतली आणि बाईसाठी वरती जागा घेऊन दिली आहे कोण आहे दरवाजा कोण फुटत आहे कुणात मध्ये कामवाली काम देखणी आहे मस्त आहे कोंबडेचे दुसरे लफडे घ्या वार्ता करता हो ही कुर्गे आणि गावाकडे देखणी बायको आहे अरे ऍक्च्युली काय माहिती का या वरच्या पुरीच आणि या कामवलीचं भांडण तुटून नये म्हणून मी ते पहाऱ्यावर बसलोय एकदा का हा कोंबडे माझ्या तावडी सापडला तर बाय त्याची पिसं काढली तर नावाचं माधव देशपांडे नाही अशी पिसं काढा कायला कोंबडा पाहिजे हा बाई मुकडे काम करायचं बाहेर पोलिसांनी शांतपणे करू नका मुकडे स्वस्तातली पावडर आणली भांडी घासून द्या सगळं शांतपणे तू जर मला पेपर बद्दल काही सांगणार असतो खुल्या आवाजामध्ये बोला कसला पेपर काय लफडाय काय लफडा वगैरे काय नाही आमची दोघांची उद्या डिपार्टमेंटल परीक्षा आहे अरे मग तसा सांगा ना हा पिच लफडाय डरत काय को त्या पेपर तुम्ही कम्प्लीट वाट लावून टाकलेली आहे सकाळपर्यंत काळजी नाही तुला माहितीये नाही म्हणूनच सांगते ना हे हवालदार आहेत ना मगापासून तुझ्याबद्दल आणि तुझ्या खानदानाबद्दल अद्वा तद्वा बोलतात शिविकाई करतात माझा तर डोका गेला मी तिला ढोस तू खुद बिंदास लड बाप पावतो तुम्हाला किती वेळा बजावलं इकडे यायचं नाही म्हणाल तुम्हाला दुसरे काम देत नाही स्टॉप अरे तुम्ही मला इथं येऊ नको का सांगितलं हे बराबर धाताला म्हणता मुद्दा मी चालू आहे अरे तुमच्या सारख्या चालू 420 महा लपडे बास माणसोर विश्वासू धात ना मी लोक तण सांभाळून मला ते खाली ठेवा ते मी विकत आणलंय ठेवा खाली ते समजा त्याला हे बघ उद्धव हे पोलीस आहेत त्यांच्या अशाचं उद्धटासारखं बाहेर पोलिसाने शांत करू नका किती वेळ जागेचा पावडं स्वस्तातले समजून काय झालं भांडी चकाचक निघाले पाहत असली पावडं स्वस्तातली म्हणून काय झालं भांडी चकाचक निघाला पाहिजे पॉइंट बरोबर की नाही तुमचा पॉइंट झाक आहे माझा पॉइंट लई इम्पॉर्टंट आहे कुठला तुम्ही सौताच्या बायकोकडे ध्यान द्यायचं सोडून शाणी दुसऱ्यांच्या लफड्यामध्ये कशासाठी घुपळताव ललला ले तुम्हाला कोणी सांगलं मी माझ्या बायकोकडे दुर्लक्ष करतो म्हणून हो या टायमाला तुम्ही तिच्याकडे जास्त ध्यान द्यायला पाहिजे बिचारे दुःखामध्ये काय झालं काय अरे काय माणूस आहे कोण आहे हो काय झालं तुम्हाला माहित नाही काही शब्द माहित नाही हो त्यांची आजी आणि आजोबा तिकडे यात्रेसाठी हिमालयाला गेलते बस अशी दर्यामध्ये कोसळली किंवा म्हातारा म्हातारी पाण्यामध्ये पडून शनी जळून ठार झाली
या कोंबड्या तिच्या काय झालं, भात म्हातारी गेली वर हसत काय झालं? तुम्ही तुम्ही काय बोलताय, याची तुम्हाला साधारण टोटल लागते का? अरे चांगली लागती, चांगली लागतीचे इकडे गेले कांदे कोंबरकडे वाटेल ते ऐकून खाणार नाही, पावडं स्वस्ताची समोर काय झाला, भांडी चकाचक निघाल. लालू प्रसाद यादव खायला काय लपडे कन्याकुमारी, हे गॅटमॅट काय आहे कन्याकुमारी? वहिनींची मोठी बहीण कन्याकुमारी मेवणी, हा तिच्याकडे गेले होते हिमालयात. आणि पुढचं सगळं तुम्हाला सांगितलंय वाचताना माहितीये. अरे पुढचं सगळं सांगितलंय मला. अरे फोन वाजतोय, फोन घ्या, फोन घ्या आधी. आई माणसं, हॅलो हॅलो, हा मी धनाजी घोडपडे 1996 वांद्रा पोलीस स्टेशन. हॅलो, हे वांद्रा पोलीस स्टेशनच आहे ना? ओ बाई तुम्ही कोण? मी मिसेस देशपांडे बोलतेय. हवालदार साहेब, मी अजून माझ्या नवऱ्याच्या काळजीत आहे. मगाशी त्यांचा फोन आला होता की 10 मिनिटात येतो म्हणून, पण आता 1 तास होऊन गेला, अजून पत्ता नाहीये त्यांचा. मी फार काळजीत आहे. अहो बाई, मी तरी काय करणार, म्हणजे अहो जनतेचा सेवक या नात्यानं मी तुमच्या दुःखामध्ये सहभागी आहे. नुसतं सहभागी असून उपयोग नाही, त्यांचा तपास करा, नाहीतर पुन्हा कुठल्या तरी लपड्यात अडकतील ते. तुमचा अंदाज एकदम बराबर आहे. काय तुमचे मिस्टर आहेत ना, भलत्यात लपड्यात अटकलेले आहेत. काय सांगताय काय? हा त्याने का लपडे बाद आणि चालू माणसा संग ती हात मिळून केलेली. अरे देवा, चालू माणूस आहे तो. टोपी फोन को इधर रखने का क्या, तुम नीचे बैठने का क्या? मराठीत सांगू, हा फोन इकडे ठेवणे का? मराठीत सांगतोय तू नीचे बसने का? आक्रमण पोलिसात ना, त्याला दिसतोय ना. प्रेमानी सांगा काय म्हणलं? बसतो. हा हे लपड चिघाळलं का नाही तर त्याला तुरुंगात जावं लागेल. कसलं लपडंय पण? तुम्ही असं करा, सावताईकडे या आणि डोळ्याने बघा. हे बघा देशपांडे बाई, संध्या बाई, लवकर बोला, मी तुम्हाला इकडचा ऍड्रेस देऊन देतो. अरे अरे कपटी कपटी, अरे काय चाललंय? गेलं आता समद समद गेलं. हॅलो हॅलो, हलून क्षण घ्या. दत्तात्रय लिहिन हॅलो. तिच्या आईला काय माणसाने कबड्डीचा आखाडा. हा बाई लिहून घ्या. दत्तात्रय लिहिन हे महावीर अपार्टमेंट हे ब्लॉक नंबर 2 हे शांताक्रूज यश्ट. शांताक्रूज वेस्ट यश्ट. यश्ट म्हणजे काय? अडाणी माणसं आहे. अव यश्ट म्हणजे पश्चिम. आता तुला कळल बरोबर धनाजी घोडपडचा हिसका. तुला मी सांगितलं त्या घोडपडेकडे येऊ देऊ नको म्हणून. अरे मी पण त्यांना किती वेळा बजावलं आणि तो हवालदार माझं ऐकून गेला. मी काय पोलीस कमिशनर आहे? हे बरे, दोन दोन बायका तुम्ही करा. दोन पैकी एक आता हे बोलायचं काम नाही. अरे असली तर असली, मला कसली आली भीती म्हणजे ते काय ना, आत्ताच्या आत्ता तुझी दोन्ही लग्न जाहीर करतो की नाही? डरतायला करू नकोस. अरे कडी नको काढूस. दाराला कडी कोणी लावली? किती वेळ वाजू तुझे विकून लावली कडी? काय झालं ते पोलीस आले ते पोलिसांना घराची झडती घ्यायची होती. मी म्हटलं अशी घेऊ देणार नाही, आधी मला वॉरंट दाखवा म्हणून मी कडी अशी लावून टाकली. हाय काय हाय. आणि हा कोणी समीचे बसलाय कोंबड्यासारखा? उद्धव कोंबडे द पोल्ट्री वाला. तिकी 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 तिकी. काय हो, तुम्हाला तुमचे उद्योग धंदे नाही आहेत का? तुम्ही कामच्या मागे लागले तो भूतासारखे. अगं तू स्वतःला किती त्रास करून घेतीये. बस तुला सगळं सांगतो बस. काय सारखं सारखं नवीन नवीन सांगायचं काय माहितीये का? काय माहितीये का? काय माहिती? हा हा पोल्ट्रीवाला म्हणतो की तो अतिशय अडचणीत आहे आणि त्याच्याकडून एक कोंबड्यांचा जोड विकत घ्यास म्हणतो. गप ढप. हा वेडा आहे का? तू वेडा आहेस का? होईन कदाचित. चला एक बरं आहे, तो आशावादी आहे. अहो आम्ही तुमच्या कोंबड्या विकत घेऊन काय करणार? आम्हाला पोल्ट्री उघडायची नाहीये. तुमच्या कोंबड्या तर आम्हाला खायला सुद्धा नको आहे. सगळ्या उलट्या पिसाच्या आहेत.
अहो नका खाऊ, नातेवाईकांना देऊन टाका, पण एक तरी कोंबडी घ्या. सकाळी तुमच्या नवऱ्याला मदत केली का? पोलिसांचा भुंगा माझ्या मागे लागला काय? अरे लफडी कुणाची निस्तारायची कुणी? शिर्डीवाले साई बाबा आया है तेरे दर पे सवारी. मी काय वाजवते तेच कळत नाहीये. कसली लफडी? कसली लफडी? कसली? ये तुला सांगतो, तुझ्याकडे बघितलं की हो म्हणायचं. ओ तुला कळलंय हे मला कळलंय. हा उद्धव कोंबडे ना, हा उद्धव कोंबडे आणि वरची जी प्रमिला बोडस आहे, या दोघांचं लफड आहे. गावाकडे एक देखणी बायको आहे, ही गोष्ट वेगळी. पोल्ट्री फार्म मधली एक पण पोरगी याच्या दावडीतून सुटत नाही. अरे काय स्वच्छ चारित्र्य माणसाचं खरंच. वा 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 मग आम्हाला तुमच्याशी संबंध नको. हे ही नको म्हणाली आऊट, घराच्या बाहेर हो चाल. कोंबड्यांच्या गोष्टी एकदम बंद, आम्हाला नीतीची चाड आहे. माय गॉड, काय कोंबड्यांचा आणि नीतीचा काय संबंध रे? हे बघ, हिचं म्हणणं असं आहे की प्रत्येक कोंबडा अनैतिक असतो. अनेक कोंबड्यांबरोबर फिरतो म्हणजे तो अनैतिक नाही का? तुझ्याकडे बघलं की त्याची लफडी त्याच्याबरोबर आपल्याला काय करायचं? काय आपण त्याला आपल्यापासून दूर ठेवला म्हणजे जरा काय? तू आज जाऊन फ्रेश होऊन यायचा काय? अरे हाय काय नाही काय 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 सांगितलं काय वहिनीला? हे तुला सांगत, माझा हा व्यवसाय झाला. काय खास काय नाही रे, मी तिला हेच सांगत होतो की तुला नोकरी मिळत नाही म्हणून तू दहशतवादाकडे कसा दिसला. एक्सक्यूज मी, तुम्ही ओळखता की काय? कसं काय? व्यस्त नंबर दोन. कोण? वांद्र्याचे माधुराव देशपांडे. येस. बर देशपांडे साहेब. हो. नाही, तुमच्यापैकी एकानं स्वतःच नाव सवाई माधवराव असं ठेवलं पाहिजे. त्यांचंच ठेवूया, कारण हेच सवाई आहेत. तेव्हा हेच सवाई माधवराव. बर देशपांडे साहेब. हो. वांद्रेकर, तुम्ही इथं कसे? नाही म्हणजे मी असा बागेतून चाललो होतो तर वाघ केळं खात होता. ते ऍक्च्युअली काय झालं, तुमच्यासारखी ध्यान सुद्धा उत्सुकता होती की इकडचे माधुराव देशपांडे कसे दिसतात. हो की नाही रे? हो 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 हो. शेवटी राम तो राम. हो 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 हो. तुम्ही पण एन्जॉय केलं असेल यांना बघून. एकदा हो म्हण विषय संपेल. काय देशपांडे साहेब? हो. प्लीज आपण दोघ. गुड, आपण दोघे बसा प्लीज. आपण सुद्धा. मी टू. येस. मी टू. येस. मी थ्री. बर देशपांडे साहेब. हो. वांद्रेकर. हो. मी तुमच्या घरी आलो तर तुमची काही अडचण झाली नाही ना? अडचण कसली हो? अडचण म्हणजे तशी प्रत्यक्ष अडचण नाही, परंतु पोझिशन जरा गंभीर झाली होती. अहो होणारच, अजून ह्याची अप्रेंटिसशिप चालू आहे ना. अहो यांच्या मिसेस. मिसेस जाम चिडल्या होत्या, तार तार बोलत होत्या. तरी नशीब तुमच्या देखत की मला अलकट नालायक बेशरम पाजी बेअक्कल असं काय म्हणाली नाही. पण नंतर शांत झाल्या ना. यांचीच ट्रिक वापरली. कुठली? बेडरूम मध्ये घेऊन गेलो.
दिस इज टू मच आईचा पण दिस इज टू मच नाईलाज होता नाईलाज होता. बर देशपांडे साहेब वांद्रेकर माझी तुम्हाला रिक्वेस्ट आहे. बोला ना अंकिल. तुम्ही दोघं नवरा बायको तुमचा एकमेकावरचा राग त्या बिचाऱ्या छोट्या उद्धवर करत जाऊ नका. एक एक सहज कुतूहल म्हणून विचारतो आता हा नवीन छोटा उद्धव को मुलगा थोडासा माझा आणि संध्याचा. काय झालं यांना ते माहित नाही. आणि हे तिकडे आले होते ना तेव्हा उद्धव शाळेत गेला होता. मला हे सहन होत नाही. अरे शाळा केवढी उद्धव केवढा. मी बघितलं ना यांच्या मुलाला पण मुलगा अगदी गोड असावा. अरे गोड म्हणजे काय मुलगा कुळाचा. काय बाळ आहे का बॉल आहे. पण वाईट इतकंच वाटत लहान वयात बिघडला. बिघडला म्हणजे काय झालं. अहो यांच्या मिसेस फोनवर त्यांच्या काकाला सांगत होत्या की ते एवढस पिल्लू चक्क 10 रुपये लागले. काय माहिती का आता मिसेस देशपांडे भेटल्या की मी त्यांना समजूतीने सांगणार आहे की उद्धवला असं भर चौकात उभं करा त्याची चड्डी खाली करा आणि उघड्या खुल्यांवर 10-15 चापटाचे फटकारे मारा. मी तर बॉम्बच लावणार. गेला ते तुम्ही काही करा पण अशा प्रकारे तुमच्या नावांचा घोळा आता मिटलेला आहे. जवळ जवळ तेव्हा देशपांडे साहेब तुम्ही तुमच्या मिसेस तुम्ही तुमच्या मिसेस आणि तुमचा तो लाडका छोटा उद्धव असे सगळेजण एकत्र येऊन एखादी पिकनिक अरेंज करा आणि एन्जॉय करा. फॅन्टास्टिक कसली आयडिया हो तुमची. एन्जॉय. तुम्ही आणि तुमच्या मिसेस पण येतील. बघू येताना डबा आणि वॉटर बॅग घेऊन या. बरीच नाटक केली दिसतात तिकडे तू. हे बघ नाटक तू केलंय मी फक्त एक दोन प्रवेश केले बस. आणि काय रे तो हवालदार तिकडे येऊन तळमला. संध्याने सुद्धा माझ्यावर भडकला आणि सगळं सांगायला तुला इकडे आला होतं. दरवेळी सगळं काय झालं की माझ्याच नावाने बिल भरतो. काय केलं काय केलं सगळं माझ्या नावावर येणार. मलाही जमणार नाही. मी चाललोय बस बस खाली बस. त्या घोरपडले संध्याकाळचा पत्ता देऊन आपली वाट लावून टाकलेली आहे. हे घोरपडे आणि जाधव माझ्या बघे हात धुवून लागलेत. जात आरोग्य साहेब. मी नाही ज्याची लफडी त्यांनीच निस्तारावी. तुला नंतर बघतो रे. आईदी झालाय नुसता आईदी. हा संध्याच्या तोंडावर भी दार बंद. मेलो 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 मेलो. अरे परमेश्वर. ला 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 रे मेला रे एकटात मेला रे ला ला रे मेला रे ला. तुम्ही अजून इथे काय करताय. आत्ताच्या आत्ता चालते व्हा. माझा अंत बघू नका. अगं हे अगं तू माझा काय अंत बघतीयस. ह्याच्याकडे मी बघतो. तू आज जाऊन काम शोध आणि कर जा. तुला ना काडीची अक्कल नाही. काडीची अक्कल नाही. हे चांगलंय नोकरी राहिली बाजूला तुझ्या मैत्रीचा चटके स्वस्त नुसते. काय पोपट बसवलाय इथं बाहेर. बाहेर बाहेर तुझी आवडती संध्यावहिनी उभी आहे. तू हनुमानना जा दारोगा. संध्यावहिनी दगड घालतील माझ्या डोक्यात. ते काय तू जा ना मोठा राम ना राम. मी बसतो इकडे. तुला काय वाटलं. मी घाबरलोय मी घाबरलोय. अरे हॅट मी फक्त भेलोय. देवा हनुमाना तूच वाचव रे मला. कोणतरी वाचव रे माझे बाबा. सक्का मला वाचव रे बाबा. सक्का आधी वाचलं पाहिजे रे बाबा. नाही हो ना देवा. सक्का मला वाचव रे बाबा. माझे सक्का वाचव. माधव कोण रे बाबा. कंदील घेऊन आलाय. कंदील काय. अरे 500 बल्ब आला. आई काय झालंय तुमच्या इथे. माझ्या तोंडावर दरवाजा बंद केला म्हणून मी मागच्या दरवाजाने आले. काय चाललंय का तुमचं. अगं मी कुठे.
तुम्ही कुठे काय हो वहिनी मी या कंदिलाला ओळखत सुद्धा नाही हो एक नंबरचा खोटारडा हो बो आता मात्र अति होते हा तू मला लग्नाचं वचन दिलं आणि आता विचारतोस ही मुलगी कोण ए तू जर मला असं बसवणार असेल तर मी सरळ पोलिसात जाईन ए चल मॉडेल नाही बोलत एवढं चल आणि ए तू पास ए इथं पहा अबो चला आले कोंबडेचे तिसरे लफडे अहो तुम्ही नुसती लफडीत करता मग कोंबड्या कधी संभाळता ला ले ला 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 शुभ मंगल सावधान टटर 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 वय्या वय्या बस सगळ्या जुने आठवणी जागायच्या झाल्या नाही काय तिसने काय तो चौघडा काय ही काय वाजायची आणि हो हिने घास भरवतो नाही उखाणा घेतला होता कुठला कुठला रे आठवला चांदीच्या ताटात ठेवले होते द्राक्षांचे घोस हो हो चांदीच्या ताटात ठेवले होते द्राक्षांचे घोस माधवरावांचं नाव घेते सुभाषचंद्र बोस चला इकडे आधी आता जी गेली ती टवळी कोण होती हे म्हणजे हा तुझ्यावर खूप लोड येतोय ना तू बस तुला सांगतो अरे बसली चला सांगताय ना ही टवळी नाही काय ही टवळी नाही काय टवळा दलपत पाटील गणपत पाटलांचा जुळा भाऊ अरे हाय काय नाही हॅलो 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 काय रे काय झालं गावाकडे पोरगी बघायला गेलं असत ना मग काय झालं काय काय झालं अरे साखरपुडा सुद्धा झाला क्या बात है कॉंग्रॅच्युलेशन चला छोकरीचं झालं आता नोकरीचं बघ तुला खायला घालून घालून मी जवळ जवळ भिकेला लागलेलं आहे हे माझं अपॉइंटमेंट लेटर आलंय का संध्या जरा इकडे ग आपल्या साहेबांचं काही अपॉइंटमेंट लेटर आलंय का यांचं अपॉइंटमेंट लेटर वाट बघा यांना फक्त इंटरव्ह्यूला बोलवतात अपॉइंटमेंट दुसऱ्याचीच करतात हे बघ ह्याच्या आनंदावर विरोधन करू नकोस हे साहेब गावाहून चक्क साखरपुडा करून आले सांगताय काय मग त्या प्रमिला बोर्डचं काय प्रमिला का तिला झटकली झुरळासारखी सध्या तुला खरं सांगू प्रमिला बोर्डची मुलगी अजिबात आवडत नव्हती मला काय संबंध अगं अगं तिच्या कॅरेक्टरची सगळी माहिती कळली ना मी म्हणून मीच त्याला म्हटलं हे उद्धव कोंबडे त्या प्रमिला बोर्डचा नाच सोड काय माधवनं सांगितलं आणि उद्धवनं कटावली बघ किती सहजपणे तुम्ही मुलींना कटवता पण तिला लग्नाचं वचन दिलं होतं ना माधवनं सांगितलं युद्धात आणि लग्नात वचन मोडली तरी चालतंय तुम्ही सांगितलं वाटेल ते काय बोलतो माझ्या नावावर बिलं फाडतो काय बॅग उचलायला आंघोळत असाल तसाच मगापासून बसलाय पारोसा आणि तू जरा डॉक्टरकडे जाऊन चेक करून ये काय आहे काय नाही ते अय्या आता काय आहे हे चेक करायला नको का तुम्ही कुठे सांताक्रूजला वाटतं सांताक्रूजला काय माझी सासू आहे वाटतं सांताक्रूजला काय त्यांची सासू आहे वाटतं तिकडे दलपत पाटील राहतो हा लवकर या पण हा गेलो आणि हा आलो बघ एक गोष्ट नीट लक्षात ठेवायची आपला साखरपुडा झाला की आपल्याला शिंग फुटली असं समजायचं नाही या घरात पेंगेस तू आहेस मी नाहीये त्यामुळे प्लीज मला सल्ले द्यायचे नाहीत मी कानाखाली व्यायामशाळा सुरू करीन नीट जा रे बाबा सल्ले नको आहे जपून जा रे बाबा मी काय तू नीट जा रे बाबा हॅलो कामिनी अगं मी उषा बोलतीये
दोन दिवसापूर्वीच आले. तब्येत एकदम मस्त आहे. मावशीने दोन महिन्यात कौतुकाने इतकं खायला प्यायला घातलंय की एकदम टुणटुणीत झाले. बरं हे बघ मी आजपासून जॉईन होते पण मला यायला जरा उशीर होईल. कारण नवरा बायको घरात नसली की हे नवरे गाव भर हिंडत असतात. थोडा वेळ वाट बघते त्याची आणि निघतेच हा लगेच. बाय. म्हणजे पैसे देणारा पेईंग गेस्ट होणार 121. मी अजून पगार किती मिळणार काय? 121 आम्ही वेळ आहे ही तुमची वचन द्यायची. तुमचं काय हो, तुम्ही दिलेली लग्नाची वचन सुद्धा मोडता. तिथे असल्या वचनांची काय तमा? जा त्या प्रमिला बोर्डच्या नावानी आंघोळ करा जा. मला डॉक्टर कडे जायचंय. वहिनी जपून जा हा. का नाही जाताना रस्त्यात स्पीड ब्रेकर आंघोळीला जा. तुला काही ना शरम? काय झालं? दोन दिवस झाले मला इथे येऊन. कुठे उजळला होता? स्टेशन मध्ये राहायला आला नाही सर. आय एम व्हेरी सॉरी, मी तुला स्टेशन वर नाही आणू शकलो. आय एम व्हेरी सॉरी. ओके, जॉईन होण्यापूर्वी दोन दिवस तुझ्या बरोबर हवं म्हणून लवकर आले होते मी. हो ना? अरे हा, तुला मी सांगायचं विसरूनच गेलो. मी इथे गेलो होतो. सांगतायस ना? सांगतो, जरा वेळ लागतो ना. माथेरान, माथेरान आणि तिथून थेट अलिबाग. माथेरान ते अलिबाग ते ठराव आधी का दिवस आहेत माथेरानला जायचे? मी माथेरानलाच गेलो होतो. तुला ती होस्ट कंपनी माहिती आहे? मग बरं आहे. त्या होस्ट कंपनीचा सगळा स्टाफ चालला पिकनिकला माथेरानला. सगळ्यांनी मला आग्रह केला, माझं चल पिकनिकला, माझं चल पिकनिकला, माझं गेला पिकनिकला. म्हणजे मी सुद्धा पिकनिकला गेलो ग. शिवाय तिथे नसल्यामुळे मी अतिशय असा मोकळा मोकळा एक एकटं वाटत होत ग. मला काय सांगू तुला, एक एकटं फिरायला जायचं, एक एकटं खायचं, अख्खा घर खायला उठला ना मला. काही तुझा माझ्या भावना कळतायत की नाही? हो कळतायत ना. मग ठीक आहे, म्हणून लुंगीवर गावभर हिंडत होता. लुंगीची एक वेगळीच गंमत आहे. ठीक आहे आता काय माहित सांगतो ना. आता हिला लुंगीची गंमत सांगा. दिवसे दिवस बघारे वाढतच चाललेत. सांगतो ना. काय हाऊस आहे तुला वा? काय झालं? हा काय झालं तुझ्या ओढणी? मी असं पाठेपाठे अलिबागला मेन रोडला आलो. मेन रोडला आल्याला समोर बघतो तो काय अलिबाग. मेन रोडला आल्याला समोर बघतो तो काय? एक रणगाडा येत. रणगाडा कशाला? एक ट्रक येत होता. त्या ट्रक मध्ये तू चढणार? तेवढ्या ट्रक माझ्यावर चिखल उडवला. समोर एक दुकान उघड होत. दुकानात गेले, लुंगी कुर्ता विकत घेतला, घातला ट्रक मध्ये बसून. तुझ्या आवडीने आज पहाटे पहाटे मुंबईत उतरलोय. खल्लास. अलिबाग मध्ये पाऊस होता का रे? अहो हो, हे आळवाचा वळवाचा पाऊस. काल रात्रीच पडून गेला ना. पेपरला बातमी नव्हती ती? नव्हती. कशी काय? तेच विचारते कशी नव्हती. मी सांगू? सांगतो ना. अलिबाग केवढ पाऊस केवढा पेपर केवढा. पेपर वाले फालतू बात मला कशाला प्रसिद्धी देतील? आणि अंगावरचे कपडे हे काय? हे नाही ते. ते एक वेगळीच गंमत आहे. सांगतो ना. आपल्याकडे काय गमतींचा स्टॉकच आहे ना. सांगतोय ना. सांगतो ना. काय झालं? एक आठपाट नगर होत. नाही काय झालं तुझ्या ओढणी? मी असं पहाटे पहाटे मुंबईत उतरलो. मुंबईत उतरल्या उतरल्या समोर बघतो तो काय? एक लॉन्ड्री उघडी होती. पहाटे लॉन्ड्री उघडी होती. डे अँड नाईट लॉन्ड्री. जाव. अरे हाय काय जाय काय. त्या लॉन्ड्रीत मी माझे सगळे कपडे धुवायला टाकले. माझी बॅग सुद्धा मी अलिबागला ठेवली. येईल 5-10 दिवसात. माधव या सगळ्या थापा नाही. नाही ग, खरं सांगतोय. हे चालली ऑफिसला सावकाशा. खाली बघून चाल. खाली बघितली तरी दिसणं कठीण आहे. का काय तुला हे असं चालायला लागेल ना म्हणून म्हणतोय.
काळजी करू नको, माझ्याकडे एक आयडिया आहे. असं चालायच्या ऐवजी तू इथे आरसा धरायला चाला. लोक म्हणतील ही भाई बघते कुठे, चालते कुठे, जयललिता नंतर ही. त्यापेक्षा मी असं करते, आज दांडी मारते आणि आजच्या ऐवजी उद्या जॉईन होते. पण तू आधी आज आणि हे कपडे बदल आणि नवीन पॅन्ट शर्ट आणलं ना तेच घाल. तू काय घालणार? हा मला राशी भविष्य नोकरीचा योग संभवतो. अरे वा, पोस्टमन आला वाटत. आज तरी नशीब उघडत का बघूया. आलो 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 आलो. नमस्कार. या, जरा महत्वाचं बोलायचं आहे. देशपांडे साहेब, मी तुम्हाला सावध करण्यासाठी आलोय. तुमच्या तो पेईंग गेस्ट ना उद्धव कोंबडे, हा माणूस एक नंबरचा चॅप्टर आहे. धनाजी जाधव, संताजी, अरे जे कोणी असाल ते तुम्ही एक जबाबदार हवालदार आहात आणि तुम्ही मला मला सांगताय उद्धव कोंबडे चॅप्टर आहे म्हणून. वा अहो साहेब, तुम्ही त्याला नीट ओळखत नाही. अहो मी त्याला चांगला तर ओळखतो, खरं म्हणजे मीच उद्धव कोंबडे. काय भांगाच्या पिऊन बोलताय? माझं वाक्य तर पूर्ण होऊन द्या. बोला. मीच उद्धव कोंबडेला अगदी जवळून ओळखतो. तुम्हाला माहिती आहे सांताक्रूझचे दुसरे माधवराव देशपांडे काही दिवसापूर्वी मला ज्या जागेत भेटले होते ती महावीर अपार्टमेंट मधील जागा या उद्धव कोंबडीची आहे. तिथं त्याने देखणी कामवाली ठेवली. देखणी कामवाली, इनफॅक्ट ते ठेवली कामल्या उद्धव कोंबडीची. हे बघा, तुम्ही माझ्या मित्राची बदनामी करताय, त्याच्या चारित्र्यावर शिंतडत आहे, त्याचं चारित्र हनन करताय. उगाच राजकीय नेत्यांचे शब्द वापरू नका. आणखी ऐका. आणखीन? त्याच बिल्डिंग मध्ये वरच्या मजल्यावर एक मॉडेल पोरगी राहते. मॉडेल पोरगी, तिथं सुद्धा उद्धव कोंबडीची भानगड आहे. तिला सुद्धा लग्नाचं वचन दिला पठ्ठानं. हे सगळं भयंकर आहे. ते तर आहेच, शिवाय गावाकडे लग्नाची बायको आहे ती वेगळीच. या कोंबड्याच्या आणखी किती कोंबड्या असतील गॉड नोज. हे बघा, हे बघा देशपांडे साहेब, अजून शाणे वा, तुमची तरुण बायको घरात एकटी असते. हलकट माणसा लात मारून घराबाहेर काढा. इतरांची लायकी ना उद्धव कोंबडीची. अहो तुम्ही माझ्या तोंडावर तोंडावर सांगताय उद्धव कोंबडीला लात मारून घराबाहेर काढा. तुम्ही असं एक्साइट होऊ नका. ही बातमी तुम्हाला नवीन असल्यामुळे तुम्हाला धक्का पडणं साहजिक आहे. म्हणजे? पण सांताक्रूझच्या दुसऱ्या माधव देशपांडेनी सगळी माहिती. सांताक्रूझच्या माधव देशपांडेनी ही सगळी माहिती खुद धनाजी घोरपडे याला दिली होती. आणि घोरपडे पूर्वी वांद्रा भेटला होता हे तुम्हाला माहितीच आहे. म्हणून त्याला भेटून मगच मी येतो. मी चलतो. या कोंबड्याच्या आणखी किती कोंबड्या आहेत त्याचा शोध घ्यायचा आहे मला. अच्छा, म्हणजे हे सगळं माधवच कारण चालत होत. ठीक आहे, माधवला धडा शिकवलाच पाहिजे. हॅलो, कोण? माधव देशपांडे. माधव देशपांडे आत्ताच वारले. किडे पडतील, किडे किडे पडतील तुमच्या तोंडात. काहीतरी वाटलं पाहिजे त्यांच्याबद्दल असं बोलताना. इथे राहता, हक्काने हवं नको ते मागून घेता आणि असले शब्द वापरता. कुठे कुठे फेडाल ही पाप. काय सभेला जाऊन आली काय? हे रसगुल्ले आणि साबणाची वडी आहे. काय कॉम्बिनेशन आहे. काय हो गं? लुंगी कुर्ता घालून गेला होतात ना साबण आणायला. हा मग त्याचं काय झालं? हे काय काय हे काय? हे शर्ट आणि शर्ट आणि पॅन्ट. हे दिसतंय मला तुमच्या अंगावर. कसे आले? कसे आले? एक वेगळीच गंमत आहे. गमती जीव घेणार आहे. आता तुला माझं आयुष्य असंच करणार आहे. काय झालं? हा काय झालं? मी असा रस्त्यावरून येत होतो. मी असा रस्त्यावरून येत होतो. रस्ता असं माझ्यावरून. असं ते मला कळलं. पुढे सांगा. पुढे काय? जरा थांब. लॉन्ड्री लॉन्ड्रीवाला लॉन्ड्रीवाला भेटला. तुला माहित नाही लग्नाच्या आधीचा. हा तुम्हाला साहेब या या लॉन्ड्री झाडतं तुमचे हे कपडे सापडले. या घालून चला. घालून आलो. कसे आहेत? हा ऐकाय नाही काय. घरात भीषण शांतता आहे. आपले मित्र उद्धव कोंबडे कुठे आहेत? नाव घेऊ नका त्यांचं. काय झालं? शक्य तितक्या लवकर त्यानं या घरातून हाकलून द्या. हो 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 हो, तू माहेर जाऊन मोकळी होऊन दे. ताबडतोब हाकलतो तुला. मला नाही. चला चला. ती हॉई गो. काय झालं? अरे तुझं डोसकं फिरलंय. काय काय झालं? तिकडे बघ.
फुलं होय. मी म्हटलं लवंगी फटाक्याची भाडा शिकायला. संध्यावाहिनी संध्या वहिनी वेड्या वहिनी माझ काय लेटर आलं. नोकर आहे तुमची. तुम्हाला एवढं रागवायला काय झालं आणि हल्ली तुम्ही माझ्याशी अशा काय वागता. हे बघा मला तुमच्याशी एक शब्द सुद्धा बोलायची इच्छा नाहीये. कळलं. ज्या घरात राहता त्या घराच्या मालकाबद्दल वाटेल ते बोलता. तुम्हाला लाज वाटली पाहिजे. आय एम सॉरी. त्या दिवशी माझा मूडच गेला होता. घर तुमचे मूड सांभाळण्यासाठी नाही. शक्य तितक्या लवकर दुसरीकडे जागा बघा आणि एक करा. दुसरीकडे जागा मिळेपर्यंत माझ्याशी बोलायचं नाही. कळलं. नाही कळलं. एक शब्द बोलायचं नाही माझ्याशी. आणि काळा करा कंटाळा आलाय मला तुमचा. सारखं काळ 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 नशीब नवरा तरी गोरा केलाय. माझ्या नवऱ्याबद्दल जर काही बोललात ना. काय करालो. काय बोलतो. काय बोलतो. काय हा बोलतो. बोल ना आता. बोल ना. काय बोलतो. बोल. बोलू काय सगळं. बस या गोळ्या घे. डॉक्टरने दिले साहेब. कोण डॉक्टर. कोण जाऊ दे रे. तुला काय करायचं. डॉक्टर. कोण डॉक्टर. काळे रे आपले. अरे ते गुरांचे डॉक्टर आहेत साहेब. हे तुमचं अपॉइंटमेंट लेटर. बेट्या पार्टी म्हणाली म्हणजे काय. हो 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 हो. हे तर गावाकडून आलं दिसतंय. म्हणजे चला लग्नाच्या आघाडीवर सुद्धा झेंडा लागला तर. अगं तू काय कट्ट्यावर हात ठेवून उभी आहेस. जा ना काहीतरी गोड थोड कमीत कमी साखर तरी आणते. साखर काय होणार आहे माझ्या आयुष्यात. हेड उद्धव तुला तुझं काय झालं. काय रे. या घरात सतत काहीतरी घडतंय. आईला आईला. दिस इज टू मच. अरे तुझी परीक्षा घेतली तुला सिलेक्ट केला आणि आता जागा रिकामी नाही म्हणून सांगतात. नाही उद्धव उद्धव तू लोकांना सरळ जाब विचारायला पाहिजे. आणते जाब विचारायचा का सूट घ्यायचा याचाच विचार करतोय. कर कर विचार कर. विचार करायला काय हरकत आहे. हे काय. अरे 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 काय झालं. अगे पुरीचा बाप सुद्धा हलकड निघाला. काय झालं. काय अगे पुरीच्या बापाचा आतेबाचा मुलगा. इथे बांद्रा पोलीस स्टेशनला रीडर आहे. हे रीडर ने पुरीच्या बापाला कळवलंय. उद्धव नालायक आहे. उद्धव बाहेर गेलीये. बघितलंस. करावं तसं. हे काय. इथे स्पष्ट लिहिलं आहे आम्ही आमची मुलगी उद्धवला देऊ शकत नाही. नाही नाही उद्धव. उद्धव तू लोकांना गोळ्या घाल रे. तू गोळ्याच घाल बस. गोळ्या कुणाला घालायच्या हे ठरवावंच लागेल. ठरव ना. तू म्हणत उद्धव हे असं कसं झालं रे. अरे असं काय पाप केलंय तू म्हणून तुला हे असं भोगायला लागतंय. अरे मीच पाप करायला पाहिजे असं नाही रे. दुसऱ्यांची पाप सुद्धा आपल्यावर शेकतात. चला निघायची वेळ झाली. कुठे. साडेआठ. तुला काय आणायचे फळं बिळा. टोमॅटो घेऊन या 5 किलो. टोमॅटो फळ आहे. आणतो आणतो. साहेब आपल्याला काही. मला टोमॅटोचं फ्रूट सॅलड घेऊन ये. टोमॅटोचं फ्रूट सॅलड माझ्या बापाने ठेवलंय. हा तुम्हाला सांगतो. आणतो ना. आणतो आणि मग देतो. देतो नाही तुम्हाला सांगतो. तुला देतो सांगितलं ना बस. चला आता. नोकरी गेली. लग्न मोडलं. दुसऱ्याबद्दल वाईट साईड बोललं की काय होतं ते कळलं ना. चला आमच्या मागची तुमची पिढा संपायची नाहीच आहे. लग्न मोडलेलंच आहे. जा त्या प्रमीरा बोडसला जाऊन मिठ्या मारा. जा. हे बघा आम्ही मिठ्या मारून आहे तर काय वाटेल ते करू. काय तो आमच्या सवडीचा प्रश्न. बर समजला समजला. तुमचा सल्ला नकोय. तुमच्या बाबतीतली सहनशीलता संपत आली आहे माझी आता. अरे माझी सुद्धा सहनशीलता संपत आली आहे. काय तुमचे सुद्धा डोळे उघडले पाहिजे. डोळे उघडले. गुड मॉर्निंग. हे काय 8 वाजून गेले. तुम्ही आता
अगं काल नाईट ड्युटी होती ना, दोन वाजले घरी यायला म्हटलं तो आपला हो। ए मी चहा घेते, तुला हवाय थोडासा? नको नको, तुम्ही घ्या, माझा ब्रेकफास्ट सुद्धा झालाय। उषाताई हा केक तुमच्यासाठी। अगो एवढा केक कशासाठी आणला? तुम्हीच म्हणाला होतात ना ताजचा केक खावासा वाटतोय, गेले होते त्या बाजूला आणला। तू म्हणजे अगदी फारच करतेस। आणि हे हे तुमच्या बाळासाठी। अगं एवढ्यात कशाला आणलं, अजून दोन चार महिने अवकाश आहे। मला माहित आहे ओ, पण त्याच काय आहे, मला जायचंय दोन दिवस शूटिंगला कोल्हापूरला, त्यानंतर दोन महिने विश्रांतीसाठी बहिणीकडे जायचंय, म्हणून म्हटलं आत्ताच घेऊन टाका बाळंत विडा। तू म्हणजे अगदी फारच करतेस। हा मिस्टर देशपांडे नाही आहेत का घरात? येईल ना तू, येईल ते आण। हाय मिस्टर देशपांडे। हाय। माझ्या कामाचं काय झालं? हे सायकलची कास कशी पुसायची विचारतीये। सायकलची नाही विचार करायचं आपण, बस आपल्याला जे झेपत नाही ते काही करायचं नाही, बस बस शांत बस। अरे हे काय, आज माझा काय वाढदिवस नाही, बारसं नाही, काही नाही, हे काय हे? हा केक तुमच्यासाठी नाहीये, मिसेस देशपांडेंना खावासा वाटला म्हणून आणला। काय ग, मला काय बोलली नाहीस तू? हॅलो मिस प्रमिला बोडसा। इथे आमच्याकडे काय काम आहे? बघा माझं तुम्हा दोघांकडे काम नाही, माझं काम आहे ते मिस प्रमिला बोडसा। खंडाला क्या करू अकेले खंडाला, दर्शन हीर बोलतो। हो दादी, तिकडे काय ठेवलंय तुमचं? नाही ना, खंडायला माझी पोल्ट्री आहे ना, त्याची मी टीव्हीसाठी ऍड करतोय, आणि मेन कोंबडी म्हणून तुला सिलेक्ट केलंय। जे आपण वाटे घराबद्दल बोलू, चलो चलो ये दिल मांगे मो। अरे उद्धव, अरे उद्धव किती फेकशील उद्धव? तू इतक्या फेकतो, मी एक फेकली तर काय होत आहे? उद्धव तिला घेऊन जाऊ नको, माझी शपथ आहे उद्धव तुला। गोड खातो शपथ सुटली। माझ्या तोंडावर तिला घेऊन गेला। तुला काय झालं? माझ्या तोंडावर सगळा केक घेऊन गेला। आपल्या घरात शिकार आहे का? बरं एक काम कर, तू आज जाऊन आवरावर करता, तो परत आंघोळ करतो तुझ्या नावानं। माझ्या नावानं? त्यांच्या नावानं। कचकच कचकच नको आहे। भेटवण्यासाठी मी काही आशीर्वाद वगैरे देणार नाही, आधी सांगून ठेवते। मिसेस देशपांडे तुम्ही समजताय तसं काही नाहीये, ह्यांचं नाव सुद्धा मला आताच कळलं रिक्षात। थापा मारू नकोस, त्या दिवशी महाराजांच्या खांद्यावर हात टाकून तूच विचारत होतीस ना कसा काय दिसतो आमचा जोडा म्हणून। हो पण ते सगळं नाटक होत, आणि ते करण्यासाठी मिस्टर देशपांडेनीच मला पैसे दिले होते, आणि मी सुद्धा गंमत म्हणून केलं, पण त्यामुळे मिस्टर कोंबड्यांची नोकरी गेली, त्यांचं घरच्यांना लग्न पडलं। आणि ह्या सगळ्याचं मला खूप दुःख झालं, म्हणून तुमचा गैरसमज दूर करण्यासाठी मी इथे आले। मला काहीही कळलेलं नाहीये। जाऊन द्या ना, आपल्याला काय करायचंय काय करायचंय। अय्या हा काय चमत्कार मिस्टर कोंबडे, बघा बाबा हा काय चमत्कार आहे का? हा फोटो आहे चमत्कार, बावळट मेली। अहो पण हे गृहस्थ तुमच्या बरोबर कसे? कसे म्हणजे काय? नवरा येतो माझा। अहो हे तुमचे मिस्टर असतीलच कसे? आमचं लग्न झालंय ना म्हणून। जाऊन द्या ना, त्यांचं बघून घेतील, आपण आपलं बघूया। चला चला चला। भाऊजी ही असं का बोलतीये? अहो मिसेस देशपांडे त्या सांताक्रूजच्या मिसेस देशपांडे आहेत ना, त्यांचे मिस्टर सुद्धा हेच देशपांडे आहेत। काय वाटेल ते बोलू नकोस, जीभ हसडून ठेवीन मी तुझी। हे बघा तुमचा विश्वास बसत नसेल ना तर खात्री करून घ्या,
आम्ही दोघं आता तिकडनंच येतोय. भाऊजी खरंय? भाऊजी मी तुम्हाला विचारतीये. अरे देवा मी संपले. माझं सत्य नाही झाला. तोंड दाखवायला सुद्धा जागा राहिली नाही हो मला भाऊजी. शांत व्हा संध्यावेणी शांत व्हा. तुमच्या विनात काही अर्थ उरला नाही हो. केसाने गळा कपला या माणसानी माझा. संध्यावेणी अशा परिस्थितीत स्वतःचा विचार बाजूला ठेवला पाहिजे. असं कसं म्हणता? अहो पोटातल्या बाळासाहेब देशपांडेंचा विचार करा. सॉरी मिसेस देशपांडे माझ्यामुळे तुम्हाला भयंकर मनस्ताप झाला. ए चुप. तेवढं छान जायचं नाही हो भाऊजी. माझा अजून विश्वास बसत नाहीये. पण कोण आहे ही सटवी? मी तिचा जीव घेतल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला हे सगळं माहिती होत ना? काय खाल्लेल्या पोह्याला तरी जागायचं. अहो माधवनं सांगितलं म्हणून मी त्याला मदत केली. बस भाऊजी हे सांताक्रूज राहतात तिथे दलपत पाटलाच्या घरीच ना? दलपत पाटील नव्हता तीच माधवची दुसरी बायको उषा. ती तुमचा हा हलकट मित्र इतका पाजीपणा करेल असं मला वाटलं नव्हतं. मी आत्ताच्या आत्ता जाते आणि त्या सटवीच्या झिंजा उपटते बघाच तुम्ही. हो झिंजा उपटणार. तुम्हा बायकांचा जन्मसिद्ध हक्कच आहे. तुम्ही तो बजावू शकता. चला माझ्या बरोबर आणि बघत एकदा माझा राग. हो मी कशाला. तुम्ही हा फोटो घेऊन जा म्हणजे झिंजा उपटायला बरं पडेल. शाबास मेरा माधव नाही दूंगी. उषा डार्लिंग निघू मला उशीर होतोय. चल माधवच नाही गेलं असं नाही करत चालणार. काय काय झालं? मला खूप अस्वस्थ वाटतंय रे. अस्वस्थ वाटतंय? मी डॉक्टरला फोन करू. आला की काय? हाय मिस्टर देशपांडे. हाय काय काय एवढं जाहिरातीचं शूटिंग झालं? नाही ते म्हणाले आधी फोटो सेशन करावं लागेल. कुठे घेऊन गेला होता? कुठच्या तरी मित्राकडे. नाव काय म्हणाल मित्राचा? देशपांडे. हजारो करोडो देशपांडे त्यातला हा एक देशपांडे. अंधेरीचा बँड्राचा. मरतोय रे मरतोय. राम बोलो भाई राम. आता हा हिला घेऊन तिथं कशाला गेला असेल? कशाला का जाईना. तुला काय करायचंय? तिथं आहेस. आपल्याला काय घेणं आहे देणं आहे काय? आपल्याला काय करायचं? नाही तुला काय करायचं? हे मरू दे सगळे मरू देते जाऊ देते गेले तेलावर. मी काय म्हणतो मला एक कपभर कॉफी देशील प्लीज? आणते. खाली बघा उंबरठ आहे. हे उंबरठ आहे. हॅलो उद्धव मी माधव बोलतोय. टिंग डॉंग. कृपया डायल केलेला नंबर पडताळून पहा. इस वक्त सभी लाइने व्यस्त है. यहाँ उद्धव नाम का कोई शख्स नहीं रहता क्योंकि आप कतार में टिंग डॉंग. अरे हे कतार कुठला? अरे मी हॅलो कॉफी. थँक यू. अरे तू बेल बसतीय. उघडलं असं काय? आता आता थोडा हलका व्यायाम पाहिजे आपल्याला शरीराला. मी मिसेस संध्या देशपांडे. अगं बया 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 इकडे कुठे आली तुझी वैरी? अरे कायदा क्षणी दुसऱ्याच्या संसारावर निखार ठेवलेस ना त्याची फळं तुला भोगावीच लागतील. ए सटवे आणि तू कोण आहेस ते सांगशील का मला? आता येताना सांगितलं नाही का मी तुला मी कोण आहे ते? आता पूर्ण ओळख करून देते. मी मिसेस संध्या माधव देशपांडे. संध्या माधव देशपांडे? हो हो. तुझा नवरा काय करतो ग आणि त्याचं पूर्ण नाव काय? माधव श्रीधर देशपांडे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह आहे. नाही नाही एकाच नावाशी दोन माणसं असू शकतात. हो आणि काय ग तो तुझाच नवरा आहे कशावर? हे बघ ना याच्यावर तरी विश्वास बसेल. आता बोल ना. आता का वाचा बसली? बोल ना. मला सांग तुझं लग्न कधी झालं ग? 1991 मध्ये. 1991 मध्ये? माझं लग्न 1987 साली झालंय. मग सांग सिनियर कोण आहे? कोण आहे सिनियर? तूच पळवलंस ना माझ्या नवऱ्याला. पण मला माहित नव्हतं माधवचं लग्न झालंय म्हणून. अगं डोळे मिटून लग्न केलंस का त्याच्याशी? अगं एखादी वस्तू थोडीशी जरी वापरलेली असली ना तरी ती लगेच कळते बायकांच्या नजरेला. प्रेमात पडल्यावर काही कळत नाही. प्रेमात पडतीये मेली. अरे तुला दुसरा कोणी पुरुष मिळाला नाही प्रेमात पडायला? मी एकटीच नाही पडले प्रेमात. हो तोही पडला. माहितीये नवरा होता त्याला का ती लाज वाटायला? त्याचा वंश वाढवतेच ना पोटात. हे बघ
त्याला आणते समोर आणच माधव आधी बाहेर ये अहो आधी बाहेर या माधव आधी बाहेर ये पळाला मागच्या दरानं पळाले त्याला दिवस गेले असते ना म्हणजे पळता चालून असं मेलेला पळाले काय अग पळून पळून पळणार कुठे ग तुला सांगते इतका विश्वासघाती नवरा तुझ्या कुठल्याही माहिती नसेल अग मी चांदणीने गेली 14 वर्ष वट सावित्रीच व्रत केलं ग आणि 7 जन्म हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना सुद्धा केली नाही नाही मला हे दुःख नाही मी नाही कधी केली वडाबिडाची पूजा कशाला करायची या असल्या असत्य सत्यवनासाठी पुढल्या वर्षी ना वडाला उलट्या फेऱ्या मारते आणि पुढच्या 7 जन्मात या असल्या नवऱ्याला बायकोच मिळू नये अशी प्रार्थना करते मी तर हा पुढला जन्मच घेणार नाही बसू दे मेलेला वाद बघत अगं आपण एवढे शिकलेल्या नोकरी करणाऱ्या बायका या असल्या मामुली नवऱ्याने आपल्याला फसवावं इतक्या कशा ग आपण दोघी बत्थड लोक आपल्याला गाढवात करतील माहितीये नाहीतर काय आणि त्याच बहादूर म्हणून कौतुक करतील नाही नाही आता मला हे सहन होत नाहीये ग तुला होत शांत हो आता आपल्याला असं जन्मभर रडायचंय रडायचं का म्हणून रडायचं मी त्याचा गळा दाबे मी त्याचं धड डोक्यापासून वेगळं करीन घोषणा चांगल्या आहेत पण पार पाडण्यासारख्या नाहीत हा पोल्ट्रीवाला मेला माझ्या राशीलाच लागलाय नुसता हा पोल्ट्रीवाला नाहीये हे उद्धव भाऊजी आमच्याकडे पेईंग गेस्ट म्हणून असतात म्हणजे संध्यावेनी सांगतात ते सगळं खरंय मला पोल्ट्रीवाला बनवला तो तुमच्या नवऱ्यानं माधवनं पोल्ट्री पनवेल दाराची चौकट या सगळ्या माधवच्या थापा होत्या तुम्हाला बनवण्यासाठी आणि मी तुम्हाला फोन करायचो तो सुद्धा संध्यावेनींच्या घरातून पोल्ट्रीतून नाही आणि प्रमिला बोड माझा काही संबंध नाही ती देखील माधवचीच थाप होती बघ ना याला आग कोर्टात खेचलं पाहिजे त्याच्या तोंडाला डांबर फासलं पाहिजे नुसतं फासून उपयोग नाही चांगला अर्ध्या इंचाचा जाड थर दिला पाहिजे आणि शेण घातलं पाहिजे तोंडात तू घाल या असल्या हलकट माणसाकरता मी शेणात हात घालणार नाही हे बघा डबल वहिनींनो नाही तुमच्यावर फार मोठा अन्याय झालाय तुमच्या स्त्रीत्वाला तडा गेलाय आणि हे सगळं ज्या माणसाने घडलंय त्याचा सूट घ्यायचं वाटणं साहजिकच आहे म्हणजे तुमचा आम्हाला पाठिंबा आहे अर्थात अरे तुमच्याकडे नसलं तरी माधवनं माझं सुद्धा नुकसान केलंय मला सुद्धा त्याचा हिशोब चुकता करायचा म्हणून म्हणते त्याला सरळ कोर्टात खेचूया कोर्टात खेचून काय होणार आहे शिक्षा नाही का होणार त्यामुळे त्याचं दुसरं लग्न रद्द होईल त्यामुळे उषा वहिनींचं केवढं नुकसान होईल हो हो माझं नुकसान होईल पण तो तर तुरुंगात जाईल ना तो तुरुंगात गेल्यानं तुमच्यावरचा अन्याय दूर होईल तो तुरुंगात जाईल थोड्या दिवसांनी सुटेल तुम्ही त्याला घटस्फोट द्याल ना म्हणजे काय तो तिसरं लग्न करायला मोकळा यात कसला आलाय सुडाचं समाधान तुम्ही बसाल आपापल्या नोकऱ्या करत आपापल्या मुलांच्या खस्ता करत म्हणजे खरी शिक्षा होईल की तुम्हाला दोघी ना मग हा सगळा अन्याय सहन करून आम्ही दोघींनी गप्पा बसायचं अरे कोर्टाला त्याला शिक्षा देण्यापेक्षा तुम्ही दोघींनी त्याला शिक्षा द्यायची आम्ही ती कशी काय तुमचं दुःख एक तुमचा शत्रू एक तुमच्या सुडाचं लक्ष सुद्धा एक किंवा डबल वहिनीनो एक वा पौराणिक कालापासून चालत आलेली सौती मसाची भावना मनातून काढून टाका वस्तुस्थिती स्वीकारा भावना विवश होऊ नका हो पण आम्ही काय करायचं ते तरी सांगा पहिली गोष्ट दूध लगेच घेण्याची कल्पना डोक्यातून काढून टाका म्हातारपणी सूट घ्यायचा जरा शांत डोक्याचा विचार करा पांडवांनी 13 वर्षांनी कौरवांचा सूट घेतला रामानं दीर्घकालानं रावणाचा वध केला तात्पर्य सूडाला काळाचं बंधन नसतं तुम्ही आपापल्या माहेरी जाऊन मोकळ्या होऊन या तोपर्यंत माधवला काही सांगू नका त्याच्याशी पूर्वी सारख्याच वागा पण मग आम्ही करायचं तरी काय इथे नको कालच मला गाऊन पैसे आले आपण तिघे मस्त पैकी हॉटेल मध्ये जाऊया मी तुम्हाला दोघींना डोहाळ जेवण देतो काहीतरी माझं डोहाळ जेवण कोणी केलेलंच नव्हतं हो ना उद्धव भाऊजींना ना खूप काळजी माझी चल चल हा हा काय जोडा दिसतोय वाह वाह रामजी जोडी क्या पण नाही अप्पू और पप्पू की जोडी क्या पण नाही मालिक तेरे बंदे हम ए मालिक
मालिक तेरे बंदे हम झूठ बोले कौवा काटे। अरे अरे जरा बस ना गप्पा मारे ना। नाही मी जरा पुसा जाऊन येतो माल्यावर कडकडून भेटूया बस आलो सारखी धावपळ झालेली असते संध्या हे काय आरामात झोपून काय राहिला काय करताय आज सोमवार नाहीये का सोमवारी सकाळी 7 वाजता तुम्हाला उषा मेडिकल स्टोर्स मध्ये जायचं नसते का तुला काय माहित इतकी वर्ष संसार करते मी तुमच्या बरोबर एवढी साधी गोष्ट मला कळणार नाही तुमचा तो लाडका मेडिकल स्टोर्स वाला तुम्हाला ब्रेकफास्ट सुद्धा देतो आता हे तुला कोणी सांगितलं लाडा तू तुम्ही हे सांगितलं काय भिंडोक पडते मी आठवलं आठवलं बरोबर आठवलं काहीही आठवत नाहीये झालंच तर मंगळवारी रात्री नानाबटी हॉस्पिटल बुधवारी रात्री 10 नंतर घरी गुरुवारी सकाळी सांताक्रूज पोस्ट ऑफिस शुक्रवार तसा बांधलेला नाही कधी इकडे कधी तिकडे अल्टरनेट शनिवार रविवार तुम्ही पेण पनवेल वाशी खोपोली वगैरे दौऱ्यावर असता सगळ्या वेळापत्रक मला अगदी तोंड पाठ झालेलं आहे अरे हाय काय 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 एक काम कर इथून पहिल्यांदा उठ आणि आज काहीतरी खायला कर कांदेपोहे कर काय वाटेल ते कर खातोय मुकट उद्धव भाऊजीला खूप आवडतात ना कांदेपोहे उद्धव बद्दल एकदम प्रेम वाटायला लागलाय काही नाही हो लग्न मोडल्यापासून आणि नोकरी गेल्यापासून अगदी केविल वाणी झालेत बिचारे नाही चांगलंय उद्धव तू तुला कळवळ वाटतोय हे बघून मला खरंच आनंद झाला की नाही शिवाय किती मदत करतात ते 100% खरं आहे तुम्हाला ही वेळोवेळी मदत केली असेल ना अगदी स्वतः कितीही अडचणीत असले तरी सुद्धा दुसऱ्याला मदत करतात ना काय काय झालं नुसती हवा जाते अगुबाई संध्याबाईनी 100 वर्ष आयुष्य आहे या माणसाला संध्याबाईनी हे घ्या हे काय येताना वाटेत मिरच्या कोथिंबीर दिसल्या घेऊन आलो कमाल आहे तुमची मी तुमच्या आवडीचे कांदे पोहे करायला चालले होते आणि मिरच्या कोथिंबीर आणली कौतुकच वाटत मला तुमचं खरंच हळू हा सावकाश हळू हा हळू हा हे सगळं सांगायला मी आहे हा काय उद्धवा संध्यावर काय लिंबू वगैरे मारलेस की काय सध्या कोथिंबीरच मारली आहे काय नवीन काय धावपळ माझी अरे माझी एक सुद्धा बायको नाही माझी कसली आल्या धावपळ नाही नाही पण त्या प्रमिला बोडसला थापा म्हणून फिरवतो की नाही थापांच्या बाबतीत आपण सम्राट थँक्यू मी म्हणजे दर्या मे खसखस अँड फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन मिस्टर देशपांडे मिस प्रमिला बोडस मुंबई सोडून गेली अरे अरे व्हेरी गुड न्यूज पण तुमची तरी गाडी दोन्ही रोडांवर व्यवस्थित चालली ना अरे चालवणार तरबेज पाहिजे उद्धव तुला सांगतो चालवणार जर तरबेज असेल ना तर गाडीची काय हिंमत आहे रुळावरून खाली उतरण्याची बात आहे कधी कधी अडचणी येतात नाही असं नाही पण काय माहिती का परमेश्वर सतत माझ्या पाठीशी असतो रे त्या परमेश्वराची सुद्धा कमाल आहे नाही दोन दोन बायकांना फसवणाऱ्या नवऱ्याच्या मागे ठामपणे उभा राहतो काय जळतं काय पण सध्या काय नवीन भानगड अडचण अरे हो तुला सांगायचंच राहिलं 4 दिवसापूर्वी मी उषाकडे गेलो होतो तिथे अचानक संध्या टपकली नशीब माझं बाहेरून चोरडली मी संध्या देशपांडे पहिल्याने मी हडबडलो रे पण नंतर माझी ट्यूब पेटली मागच्या दरवाजाने छू अरे हाय काय संध्या तुला काय बोलली काय मुद्दामून काही बोलल्या नाहीत मुद्दामून काही बोलल्या नाहीत मुद्दामून काही बोलल्या नाहीत काही बोलल्या नाहीत मुद्दामून बोलल्या काही मुद्दामून काय वाक्यरचना काय बोलल्याला मुद्दामून काही नाही बोलल्या मुद्दामून तू आता देव मुद्द्याचं काय बोल आता काय ते काय बोल नाही म्हणाल्या मी पत्ता शोधत वाट करत अशी चालले होते इतक्यात एक दार दिसलं म्हणून दार ठोकलं दार उघडून बघतात तो काय काय दारात दलपत पाटील उभा होता आपण फेकली होती ती म्हणाल्या दलपत पाटलाला बघून मला धक्काच बसला का दलपत पाटील गरोदर होता माधव माधव असं कसं रे झालं मला आता कोण पोषणार ये बाबा माणूस याच दुःख नाहीये
त्याला पोसणार कोण प्रश्न पडतोय परमेश्वरा कशी माणसं जन्माला घाल या हळू सावकाश हळू हळू सावकाश या भाऊजी अगदी दम निघाला हो पण या पोरीने हुकी चून सुद्धा केलं नाही हो का चू करायला ती काय चायनीज मुलगी आहे हो चू मी तिला आतमध्ये नेऊन झोपवते वहिनी मी तिला कराटे शिकवू का वहिनी मी चहा करू का तुमच्यासाठी नाही मी करते ना तुम्ही इकडे बाहेर चाललाय हा आता नाही पण योग्य वेळेत लगेच जाणार आहे वहिनी मी तुम्हाला सगळं नीट समजावून सांगितलेलं आहे तेव्हा आता डगमगू नका तुम्ही काही काळजी करू नका घोडा मैदान जवळच आहे बघालच तुम्ही अरे वा घोडाला वाटत बाबा आले पप्पा आले डॅडी आले बापू आवी गयो काय उद्धवा संध्याचं काय पत्र मित्र पत्र अरे संध्या वहिनीच आल्यात स्वतः आले काय बिंडो काय मी तुला सांगितलं तर कालपासून माझी कॉन्फरन्स सुरू होतीये त्या म्हणून उषा परवडली उषा 8 दिवसानंतर येते ते म्हणू दे पोरगी कशी आहे एकदम गोड आहे रे मग अगदी आईवर गेलीये असू दे असू तिकडे ना इकडे किचन मध्ये पोरीला काय बेसिन मध्ये आंघोळ घालते काय भाऊजी आलं घालून चहा केलाय चालेल तुम्हाला लसूण घातला असेल तरी चालेल घ्या संध्या दिस इज टू मच हे बघ कालपासून माझी कॉन्फरन्स सुरू होतीये मी तुला स्टेशनवर घेऊ शकणार नाही हे पत्राने कळलं होतं की नाही भाऊजी मी आंघोळीला जातीये तोपर्यंत जरा छकुलीकडे लक्ष द्याल ना प्लीज हे काय सांगणं झालं का बघितलंस बघितलंस पूर्वी ही माझे शब्द असे फुलासारखे जेलायची रे फुलासारखे जेलायची आणि आता कचऱ्यासारखे पायदळी तुडवतीये भाऊजी लक्ष देत आहे ना तिच्याकडे म्हणजे काय काय चाललंय काय हे बघून ठेव माझ म्हणजे काय असतो बघून ठेव तुला उपयोगी पडेल पुढे हा नाही ना बाळणपणात बायकांच्या डोक्यावर परिणाम होतो म्हणे बस 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 फालतू पडपड बस पेईंग असतेस ना भाडं नाही तर नाही दार उघड चल काय आई वा आई वा आई कधीतरी वयाप्रमाणे वाग ना अरे अरे उद्धवा अरे तिकडे काय बघतो अरे हे बघा आहेत ना आहेत ना या ना या वहिनी तुमच्या खास पाहुणे आलेत आले हा चल तुला सर्कस दाखवू तू आलीस मुलीला नेऊन आतमध्ये ठेव चहा करून ठेवलेला आहे तुझी मग आपण निवांतपणे बोलूया चल अरे हे असं कसं झालं इंटरव्ह्यूला गेलं पाहिजे सांगता कुठला बायका म्हणजे मूर्ख असतात अशी खात्री होती ना तुझी तुझी तुम्ही चक्क अरे तुरे करायला लागला लफंग्याला आहो जाहो म्हणण्याची पद्धत या देशात नाहीये काय अधिकार होता तुला आमच्या आयुष्य उद्ध्वस्त करायचा असं काय झालं काय चांगलं घर आहे संसार आहे मातृत्वाची भूक भागवण्यासाठी दोन मुली आहेत मी तुम्हाला लावून दिले तुमच्या नोकराच्या बोत आहेत अजून काय पाहिजे हा एक फालतू अडचण आहे दोघीने मिळून एक नवरा आहे बस दॅट्स ऑल ही फालतू अडचण आहे कमानुष असं काय करतेस अगं ज्या देशात 50-50 बायकांचे जलनखाने सांभाळणारे बादशाह होऊन गेले तिथे मी म्हणजे किस झाडकी पत्ती दोन फुस तो जमाना गेला आता आता मी हे मुळीच सहन करणार नाही काय करणार आहे काय करणार काय काय
भांडारात भांडे मी रेडी आहे, रडणारात एकमेकांच्या गळ्यात गळे घालून रडा, पण तुम्हाला मी एक गोष्ट सांगून ठेवतो, तुमच्या इथे जे माझं नाव लिहिलं गेलं ना ते तुम्हाला पुसताच येणार नाही. अरे तुम्ही पुसायचा प्रयत्न केलात तर तिथे दुसरं नाव लिहायला दुसरा कोणी तयारच होणार नाही. आता बोल. काय निर्लज्ज माणूस आहे हा. अगं माझा जन्म काँग्रेसच्या राज्यात झालाय. संध्या त्याची शिवाज बोलू नको, त्याला सरळ सांग त्याला हे घर सोडावं लागेल म्हणून. हे जातो ना, हे बघा जोपर्यंत माझी नोकरी शाबूत आहे तोपर्यंत तुम्ही माझं काहीही वाकडं करू शकत नाही. टाटा बाय बाय. माधव देशपांडे तुझ्या माहिती करता एक गोष्ट सांगते. सांगून टाका. तुझी नोकरी गेल्यातच जमाय. तुमच्या माहिती करता मी एक गोष्ट सांगतो, चिमण्यांच्या शापानी हत्ती कधीही मरत नसतो. तुझ्या डोक्यात अजून प्रकाश पडत नाहीये. मग ऐक, बोल. कालपासून तुझी कॉन्फरन्स सुरू झाली हे आम्हाला आधीच माहित होतं, म्हणून आम्ही दोघे ठरवून एकाच ट्रेननी आलो. सकाळी स्टेशनवर उतरलो आणि थेट तुझ्या कॉन्फरन्सच्या ठिकाणी गेलो. आणि आमच्यावरचा अन्याय दूर करा अशा घोषणा दिल्या. सभेत गोंधळ झाला, सगळ्यांची गडबड झाली. उषानी तर चक्क माईक हातात घेऊन तू आम्हाला दोघींना कसं फसवलंस याची हकीकत जाहीररित्या सांगितली. अँड फॉर युअर कॅन इन्फॉर्मेशन, तुला कामावरून काढून टाकण्याची आमची मागणी तुझ्या मॅनेजिंग डायरेक्टरनी मान्य केलंय. कळलं? छान सुरेख. काय हलकड बायका तुम्ही. तुमच्यासारख्या दुष्ट बायका जगाच्या पाठीवर शोधून सुद्धा सापडणार नाहीत. हे सर्व आम्ही तुझ्या बाबतीतही बोलू शकतो. आता आमच्या पुढे एकच मार्ग आहे. हटस फुटला देतो ना. अरे मी दाय म्हटले काय देतो ना, म्हणजे काय तुम्ही सुद्धा मोकळ्या मी तर मोकळास. हाय काय नाय काय. तुला मोकळा सोडण्या इतक्या आम्ही मूर्ख नाही आहोत. होय काय. आमची फसवणूक केल्याबद्दल आणि द्विभार्या प्रतिबंध कायद्याचा भंग केल्याबद्दल आम्ही पोलिसात तुझ्या विरुद्ध तक्रार करणार आहोत. डायरेक्ट पोलीस मध्ये कशाला जायचं ना. ठीक आहे, आमच्या अटी तुला मान्य कराव्या लागतील. काय काय अटी काय तुमच्या. आजपासून या घराची देखभाल तुलाच करावी लागेल. नाही, घराची देखभाल करायची म्हणजे एक्झॅक्टली काय करायचं. दूध भाजी वाणसामान आणणं, कपड्याला इस्त्री. तुम्ही मला काय घरगडी समजताय काय. धुणी भांडी नाही करावी लागणार तुला. बघ, फक्त फरशी पुसावी लागेल. बघ, मला तुमच्या अटी मान्य नाहीत, मी चाललो. संध्या पोलीस. मी आलो. आता मला काय वाटतंय, आता आपण जरा समजुतीने घेऊया. म्हणजे कसं आहे की मला तुमचा अजिबात त्रास होत नाही, तुम्हाला वाजवतोय, मग मी एक काम करू, मी सांताक्रूज चक्रात जाऊन राहू. ते घर तुझ्या काकाचं आहे. ते घर माझं आहे. म्हणजे माझंच ना. ते घर माझं आहे. म्हणजे माझंच ना. ते घर माझं आहे. माझे 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 सगळे घेऊन जाणार बहुतेक. तिथे आम्ही आमच्या उद्धव भाऊजीने ठेवलंय केअरटेकर म्हणून, आणि ते सुद्धा तुला त्या घरात ठारा द्यायचं नाही या अटीवर. हे असं चारी बाजूनी मला टोचून टोचून मारण्यापेक्षा तुम्ही दोघे जरी काम केलं करत माझं खून करून टाका ना. काय गे संध्या, माझा खून करून टाक. बोलतोय. फोन खाली ठेव. बघितला का धाक. फोन खाली ठेवशील का. लाकडाच्या फटीत शेपूट अडकलेल्या माकडासारखी माझी स्थिती झाली. झक मारली आणि दोन लग्न केली. नशीब प्रमिला बोडच वाचली. तुमच्या सगळ्या अटी मला मान्य आहेत. चला कामाला लागायचं. संध्या काय काढायचं का बाजारात. तू काय काढायचं का. डाळ तांदूळ साखर मुलींची औषधं आणि भाजी. पैसे तुझ्याजवळ असतीलच. भरपूर आहेत, भरपूर पैसे आहेत, पण मी ते वापरणार नाही कारण आता हा संसार तुमच्या दोघींचा आहे, माझा कुठे आहे. नाही पण मुलींच्या औषधाचा खर्च मीच करेन. आणि तुझ्यासाठी नवीन कपडे आणत ना, तेच घाल. जाताना पैसे घेऊन जा. अरे अरे
चल आपण आपली काम ओळखून घेऊ. हे बघ, तू आता संध्याची सिंधू होऊ नकोस. बायकांची जात म्हणजे गरीब गायची समजतात हे लोक. आता त्यालाही कळेल प्रसंगी बायका वाघिणी होऊ शकतात, पण तू आता डळमळू नकोस. गंमत वाटते काय? इकडे येऊन बघा काय झालंय. अरे या घरात बाई कोण पुरुष कोण पत्ताच लागत नाहीये. अग गप्पा ग पोरीनो, या पोरी पण आयांच्या वळणावर गेलेत. बघाव तुला ऐकवत नाहीये. कपडे ओले केले असतील बदलून घे जा. ये चले जमणार नाही चाल. ऍक्च्युली गुंड लोक. फोटोग्राफर या. अरे किती वर्ष हा माणूस हेच काम करतोय. काय कसं काय येणे झालं? कॉन्फरन्स मध्ये या दोघींनी जी धमाल केली त्यासाठी हा फोटो. फोटो नाही काय काढा. अरे हा काय नाही. Thank you.